तेनारिया लोकमान्य टिळक व्याख्यान मालेच्या या कार्यक्रमाचे संयोजक आपल्या विभाग प्रमुख आदरणीय प्राध्यापक डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर विभागातले ज्येष्ठ प्राध्यापक माझे मित्र दूधभाते सर या कार्यक्रमासाठी विभागातनं आणि इतर विभागांमधनं उपस्थित असलेले माझे अनेक मित्र ज्येष्ठ सहकारी सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनींनी सर्वप्रथम मी विद्यापीठाच्या या व्याख्यानमालेच्या निमित्ताने लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. त्याचबरोबर मी छत्रपती शिवाजी राजे महात्मा ज्योतिराव फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज भारतरत्न आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंही स्मरण करतो, त्यांनाही वंदन करतो. आज भाई माधवराव बागल हे सत्यशोधक चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत लेखक त्यांची जयंती. 31 तारखेला परवा लोकमाता राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे आणि 26 तारखेला 2 दिवसांपूर्वी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे चिरंजीव जे बाबासाहेब आंबेडकरांच्या समाज समता संघाचे आघाडीचे कार्यकर्ते होते, बाबासाहेबांचे सहकारी होते श्रीधर टिळक त्यांचा स्मृतिदिन. या सगळ्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना वंदन करताना मी ज्येष्ठ इतिहासकार राजाराम शास्त्री भागवत साने गुरुजी यांचंही स्मरण करतो, त्यांनाही वंदन करतो. बंधू भगिनींनो, आज विभागाने मला या व्याख्यानासाठी बोलावल्याबद्दल सुरुवातीलाच मी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचं कारण महिनाभरापूर्वीच विभागाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये मी येऊन गेलो आहे. आपल्यापैकी अनेक जण तेव्हा होते. केशवराव जेधे यांच्या निमित्तानं आयोजित केलेलं ते व्याख्यान होतं विद्यापीठाच्या इतिहास विभागाने आणि जेधे फाउंडेशनने तो कार्यक्रम आयोजित केला होता. आणि तेव्हा सकाळचे संपादक माझे मित्र सम्राट फडणीस अध्यक्ष होते. त्यांनी नंतर समाज माध्यमांवर जेव्हा या कार्यक्रमाबद्दल लिहिलं तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की हरी नरके यांनी लोकमान्य टिळकांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्याच्यावर फेसबुकवर एक दोघांनी खवचटपणे असं लिहिलं होतं, हरी नरके आणि लोकमान्य टिळक कसं शक्य. तर तेव्हाच मला असं वाटलं की मी इतकं स्पष्टपणाने बोलून सुद्धा लोकांना असा जर संशय येत असेल की माझ्या मनामध्ये लोकमान्य टिळकांच्या विषयी काहीतरी रागाची किंवा आढीची भावना आहे तर ते खरं नाही. कारण मी जो वारसा मानतो, आत्ता कुंभोजकर मॅडमनी उल्लेख केला त्याप्रमाणे यदी फडके यांचा प्रत्यक्ष विद्यार्थी मी राहिलो आहे. माझ्या पहिल्या पुस्तकाला त्यांची प्रस्तावना एवढं नाही तर त्यांच्यासोबत अनेक वर्ष त्यांचा असिस्टंट म्हणून मी महात्मा फुले समग्र वाङ्मयाच्या संपादनापासून अनेक ग्रंथांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर आपल्या विद्यापीठातले फार मोठे विचारवंत राम बापट सर इतिहास विभागाचे प्रमुख राहिलेले माझे मार्गदर्शक अरविंद देशपांडे सर राजा दीक्षित सर भास्कर लक्ष्मण भोळे यांचे उल्लेख केवळ नावं घ्यायचे म्हणून मी करत नाहीये. त्यांची जी विचारधारा किंवा काम करण्याची पद्धत आहे त्याचा माझ्यावर खूप प्रभाव आहे आणि त्यामुळे मी स्वतः टिळक व्याख्यानमालेमध्ये मला इतिहास विभाग बोलावतोय म्हटल्यानंतर एक नोंद केली की मी महात्मा फुले अध्यासनावर विद्यापीठामध्ये अनेक वर्ष काम करत होतो आणि आता महात्मा फुले ग्रंथ समितीचा सचिव म्हणून काम करतोय आणि श्रद्धा कुंभोजकर मॅडम जशा इतिहास विभागाच्या प्रमुख आहेत तशा त्या लोकमान्य टिळक ग्रंथ समितीच्या सचिव आहेत. तेव्हा लोकमान्य टिळक ग्रंथ समितीच्या सचिवाने महात्मा फुले ग्रंथ समितीच्या सचिवाला अशा पद्धतीने निमंत्रित करण्यात ना एक नवा ट्रेंड, एक नवा प्रयोग स्वतःला ही महत्वाची असण्यासाठी वाटते की किती दिवस आपण जुनी ओझी वाहत असणार आहोत. कारण महात्मा फुले 1890 गेले, त्याला आता आज मागे वळून बघितलं तर 132 वर्ष झाले. लोकमान्य टिळक 1920 गेले, त्याला 102 वर्ष झाली. टोकाची भावना हे अभ्यासासाठी पण हानिकारक आहे आणि सामाजिक आरोग्यासाठी सुद्धा हानिकारक आहे. अशा वेळेला आपण कोणती भूमिका घ्यावी तर मला असं वाटलं, मी कुंभोजकर मॅडमना म्हणालो सुद्धा, दूधभाते सरांना म्हणालो की मला
मला असं वाटतं की टिळक हे लोकमान्यांचे चिरंजीव, जे महात्मापासून प्रेम बाळगणारे आणि जे जेधे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे फार जवळचे मित्र राहिले, आणि त्यांचा शेवट अर्थात दुर्दैवी झालाय, त्यांना आत्महत्या करावी लागली होती, पण ती कारण वेगळी होती, ती काही कौटुंब पण मला असं वाटलं की त्यांनी गायकवाड समता संघाची, बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेची शाखा स्थापन करणं, यातनं जो मैत्रीचा धागा, यातनं जो बंधुतेचा धागा आपल्या समोर येतो, तो मला असं वाटलं की आपण पुढे नेण्याची गरज आहे. त्या अंगाने दोघांकडे बघताना अभ्यासक म्हणून तटस्थपणा पुराव्यांवर दिसतं. पुरावे म्हणतानाही आपल्याला माहितीये की कुठल्या पुराव्यांना आपण जास्त महत्व देतो, दुय्यम स्वरूपाचे पुरावे कोणते, त्याच्यानंतर आपण अंतर्गत प्रमाण कशी तपासतो, तो काही इतिहासाचा तास इथे घ्यायची गरज नाही, पण ती सगळी अकॅडमिक शिस्त पाळून आपण जेव्हा या विषयाकडे बघायला लागतो तेव्हा कसं दिसतं. शिवजयंती एक इतिहास. मी सुरुवातीला थोडं आणखीन प्रास्ताविक लांबेल, माफ करा, पण दोन गोष्टींचा उल्लेख करतो कारण इथे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. जगामधल्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांची जेव्हा यादी केली जाते तेव्हा एक चित्रपट हा कायम पहिल्या क्रमांकावर असतो, तो आहे राशोमन. जपानी मध्ये अकिरो कमन हा तुम्ही मुलांनी मुलींनी पाहिला असेल तर परत बघा, नसेल बघितला तर आवर्जून जेव्हा कधी संधी मिळेल बघा, कारण तो 50 दशकातला चित्रपट असून सुद्धा संपूर्ण जगातला सर्वश्रेष्ठ सिनेमांच्या कुणीही बनवलेले यादीमध्ये कायम पहिल्या क्रमांकावर किंवा पहिल्या 3 असतो. एक घटना त्याच्यामध्ये अशी घडते, तो सिनेमा म्हणजे एक प्रकारचा कोर्ट रूम ड्रामा आहे. न्यायालयामध्ये एक हत्या झालेली आहे, एक बलात्कार झालेला आहे, त्याची केस चाललेली आहे, 6 साक्षीदार तपासले जातात, त्या 6 जण. पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की 6 लोकांचं त्या घटनेचं वर्णन वेगवेगळं आहे. म्हणजे याचा अर्थ ते खोटं बोलतायत का? नाही, ते खोटं नाही बोलत आहेत. पण मग वेगळं कसं काय? तर त्याचं कारण की आपण दावा करतो तेव्हा खरं म्हणजे आपण आपले हितसंबंध किंवा आपली वाढ, आपल्यावरचे संस्कार, आपल्या आजूबाजूचं पर्यावरण, या सगळ्यांचा आपल्या समजुतीवर आकलनावर परिणाम होत असतो, आणि त्यामुळे तुमच्या हितसंबंधांचा, पर्यावरणाचा आणि अँगलचा परिणाम हा तुमच्या शोधामध्ये, अभ्यासामध्ये होतच होतो. हे लक्षात घेण्याच्यासाठी तो चित्रपट हा एक अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारची कलाकृती म्हणून तुम्ही जरूर पाहिलं पाहिजे. त्याचा उल्लेख मला इथे अगदी सुरुवातीला करावा असं वाटतो. मी नरहर कुरुंदकरांच्या भाषेत सांगायचं तर जास्तीत जास्त तटस्थ राहायचा प्रयत्न करणार, पण तरी सुद्धा काही एक मर्यादा त्याला असतात. कारण शेवटी तुम्ही आत्ताच मी म्हटलं की कुठल्या पार्श्वभूमीवरनं इथपर्यंत पोहोचलात, काय सांस्कृतिक पर्यावरण होतं, तुमच्यावरचे संस्कार काय आहेत, या सगळ्याचा परिणाम कळत नकळत होतो. पण तरीही मी पुराव्यांना जास्त महत्व देणार आणि त्याच्या आधारे मांडणार. आणि अगदी स्पष्ट करायचं तर मी जरी फुले आंबेडकरी छावणीतला असलो तरी जर फुले आंबेडकरी छावणीविरुद्धचे काही पुरावे मला सज्जड असे मिळाले तर मी ते दाबून ठेवणार नाही. ते मी अत्यंत शांतपणे लोकांसमोर ठेवीन आणि त्याच्यावर भाष्य करीन. म्हणजे निदान कागद खाऊन टाकायचा, नष्ट करायचा, हे काही मला जमणार नाही किंवा हे मला पटणार नाही, एवढं स्पष्ट केलं तरी पुरेसं आहे. दुसरी मी एक आणखीन घटना आपल्यासमोर मांडतो. बाबासाहेब आंबेडकरांचे अतिशय समर्थ सहकारी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी भूमिहीनांना सरकारी जाहिरात जमीन मिळवून द्यायची याच्यासाठी सत्याग्रह हातात घेतला आणि राज्यामध्ये आणि देशातल्या अनेक राज्यांमध्ये हा सत्याग्रह लाखोच्या संख्येने लोकांनी केला. संकल्पना अशी की सरकारच्या ताब्यात असलेल्या ज्या गायरान जमिनी असतात त्या जमिनी भूमिहीनांनी ताब्यात घ्यायच्या आणि त्या कसायच्या, असं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली झालं. तेव्हा 2 जिल्ह्यांमध्ये सगळीकडेच खटले भरले गेले, पोलिसांनी केसेस दाखल केल्या, न्यायालयात त्या चालल्या, पण 2 जिल्ह्यातले निकाल फार गमतीदार आले. एका जिल्ह्यामध्ये तिथल्या जिल्हा न्यायाधीशांसमोर जेव्हा केस चालली तेव्हा त्यांनी असं सांगितलं निकालपत्र देताना की हे अतिशय कडक स्वरूपाचा गुन्हा आहे आणि 6 महिने या सत्याग्रहातल्या प्रत्येकाला सश्रम कारावास
मी थोटावतो, 6-6 महिन्याची शिक्षा सत्याग्रहींना त्यांनी दिली. दुसऱ्या जिल्ह्याच्या न्यायाधीशांसमोर जेव्हा केस चालली, त्यांनी सगळं समजावून घेतलं, पुरावे तपासले आणि त्यांनी सांगितलं की हा गुन्हा आहे आणि या लोकांनी गुन्हा केलेला आहे त्याच्याबद्दल मला खात्री पटलेली आहे, मी यांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा ठोठावतो. म्हणजे कोर्ट बसलेलं आहे खुर्चीमध्ये, ते उठून गेलं की शिक्षा संपली आणि निकाल दिला आणि न्यायाधीश निघून गेले. म्हणजे थोडक्यात लगेच ते सगळे आरोपी जे आहेत ते त्यांची शिक्षा संपली. तेव्हा अभ्यासकांनी या दोन गोष्टींचा खोलात जाऊन विचार केला की घटना एकच, कायदे तेच, नियम तेच, मांडणी तीच, दोघांनीही गिल्टी म्हटलं, मग शिक्षेत फरक का पडला? तर लक्षात असं आलं की ज्या न्यायमूर्तींनी कोर्ट उठेपर्यंत अशी शिक्षा दिली होती ते न्यायमूर्ती भूमिहीन शेतमजुराच्या घरातले होते, त्यांचे आई वडील भूमिहीन होते आणि त्यामुळे ती दुःख, ते प्रश्न, त्या अडचणी, त्या समस्यांमधनं ते गेलेले होते आणि त्यामुळे त्यांनी त्या विषयाकडे सहानुभूतीने पाहिलं आणि गुन्हा आहे पण त्यांच्या अधिकारामध्ये शिक्षा जेवढी देणं भाग आहे तेवढी फक्त त्यांनी दिली, तो त्यांना अधिकार होता. कोर्ट कुठेपर्यंत अशी त्या कायद्यामध्ये तरतूद होती, त्यामुळे त्यांनी ती वापरली. दुसरे न्यायमूर्ती हे हजारो एकर जमीन असलेल्या श्रीमंत खोताचे चिरंजीव होते आणि अशा प्रकारे जमिनी बळकावणं वगैरे हा त्यांना भयंकर गुन्हा वाटत होता आणि त्यामुळे त्यांनी त्या कायद्यातली सर्वात कडक शिक्षा 6 महिन्याची जी आहे ती ठोठावली होती. हे मी तुमच्या समोर सांगण्याचा हेतू असा की मी मँचेस्टर युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांवर लेक्चर द्यायला गेलो आणि आजही मला आठवतं, आता ते आपल्यात नाहीत, इलना झेलियट या ज्येष्ठ अभ्यासक अध्यक्ष होत्या आणि माझं भाषण संपल्यानंतर मला पहिलाच प्रश्न श्रद्धाताई समोरून एका विद्यार्थ्याने विचारला की खोती या प्रश्नावर डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये नेमके काय मतभेद होते. मी कौतुक म्हणून या प्रश्नाचा उल्लेख करतोय कारण तिथे येताना तिथले विद्यार्थी किती तयारी करून आलेले होते. कारण मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो गांधीजींचं, टिळकांचं आणि डॉक्टर आंबेडकरांचं याच्यावर काय काय मत होतं असं तपशिलाने मोजके अभ्यासक सोडले तर फारसं कोणाला सांगता येणार नाही, पण त्या विद्यार्थ्याला ते माहीत होतं आणि त्याला ते समजावून घ्यायचं होतं. मला असं वाटलं की बघा, खोतीचा प्रश्न घ्या, डॉक्टर आंबेडकरांनी खोती रद्द करावी याच्यासाठी विधेयक आणलं आणि लोकमान्य टिळक खोतीचे कट्टर समर्थक होते कारण ते स्वतःच मात खोत घराण्यातले होते आणि त्यामुळे खोतीचे ते कायम समर्थक राहिले. हे मी दोन छावण्या असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये त्या छावण्या ज्या आहेत त्याच्यात जडणघडण, संस्कार, सांस्कृतिक पर्यावरण, आर्थिक, राजकीय, धार्मिक हितसंबंध अशा अनेक गुंतागुंतींच्या गोष्टींनी ते बनलेलं असतं, त्यामुळे आपण चला समन्वय करूया इतकं सुलभीकरण पण करता येत नाही. पण ती भांडणं आत्ता आपल्या अंगा खांद्यावरची आहेत म्हणून आपण त्या पद्धतीने ती भांडणं लढणं याची पण गरज नाही. एवढ्या वर्षानंतर आपल्याला त्या घटनांकडे तटस्थपणे बघितल्यानंतर, एक निरपेक्ष अभ्यासक म्हणून पाहिल्यानंतर काय दिसतं असं जर आपण बघू शकलो तर मला असं वाटतं की आपल्याला या विषय हा विषय समजावून घेण्याच्या जवळ जाता येईल. प्रास्ताविकात खूप वेळ गेला, मी आता थेट माझ्या पहिल्या मुद्द्याला सुरुवात करतो. सत्यशोधक चळवळीने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे काम करायचं ठरवलं होतं तेव्हा कुठलीही चळवळ चालवायची असेल तर 4 गोष्टींची आवश्यकता असते अशी मांडणी फुल्यांनी वारंवार केल्याचं आपल्याला दिसतं. ते असं म्हणतात की कुठलीही चळवळ चालवण्याच्यासाठी ज्या लोकांमध्ये तुम्हाला काम करायचं आहे त्या लोकांसाठी तुम्हाला आदर्श द्यावा लागतो. आयकॉन, आयडॉल असे शब्द अलीकडच्या काळात आपण वापरतो, खरं तर ते वेगळ्या अर्थाने वापरले जातात पण आपल्याला आदर्श. आणि छत्रपती शिवराय, कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय हे सत्यशोधक चळवळीचे आदर्श म्हणून महात्मा फुल्यांनी आणि संपूर्ण सत्यशोधक चळवळीने कायम मांडले आणि त्या पद्धतीने काम केलं हे आपल्या समोर आहे. अर्थात बळीराजालाही ते त्याच पद्धतीने बघत होते. पण आत्ताचा आजचा विषय आपला छत्रपती शिवरायांबद्दलचा, शिवजयंतीबद्दलचा असल्यामुळे ही गोष्ट. दुसरं, कुठलीही चळवळ चालवत असताना संघटनेची गरज असते, बॅनर
पक्ष संघटना इन्स्टिट्यूशन तर मंडळी म्हणून मग सत्यशोधक समाज हे बॅनर. तिसरी गोष्ट विषय पत्रिका. कशावर आंदोलन करणार, कशावर चळवळी करणार, कशासाठी आणि कोणत्या मुद्द्यांवर, तर ती जी विषय पत्रिका अजेंडा ज्याला म्हणतो आपण इंग्रजीमध्ये, तो शिक्षण आणि कौशल्य ज्ञान निर्मिती लोकविद्रोह या पद्धतीने धर्मचिकित्सा आणि बंड ह्या टप्प्यांमधनं लोकांचं संघटन करणं नेता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई एखांबी किंवा दोन, तर आपल्याला असं दिसतं की या चळवळीमध्ये नारायण मेघाजी लोखंडे, शेतकऱ्यांच्या चळवळीमध्ये काम करणारे आणि विशेषतः ज्यांनी दीनबंधूची सुरुवात केली ते पुण्यातले कृष्णराव पांडुरंग भालेकर, तिथे ओतूरला जुन्नरच्या जवळचे मित्र आणि कायम त्यांच्यासोबत राहिलेले डॉक्टर विश्राम रामजी घोले, अशी खूप नावं सांगता येतील जी सत्यशोधक चळवळीमधनं खूप मोठं नेतृत्व या लोकांनी केलं आणि खूप कामं केलेली आहेत. त्यामुळे सावित्रीबाई आणि ज्योतिराव हे जरी प्रमुख नेते असले तरी ही एक खांबी तंबू. तर चार गोष्टी, पहिलं आदर्श, दुसरं आपण बघितलं की कुठली तरी संघटना पक्ष किंवा बॅनर ज्याला म्हणतो आपण ते, तिसरं विषय पत्रिका अजेंडा आणि चौथं नेतृत्व. या चार गोष्टींच्या आधारे सत्यशोधक चळवळ उभी राहिल्याच्या नंतर त्या चळवळीने पुढे जे काम केलं ते आपल्या समोर आहे, त्याच्यावर खूप लेखन झालेलं आहे आणि आजही केलं जात आहे. माझे मित्र कोल्हापूर सकाळमध्ये अतिशय महत्वाच्या पदावर काम करणारे प्रमोद फरांदे यांनी दीनबंधूच्या पत्रकारितेवर PhD केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या सोबत आणि माझे एक दुसरे मित्र ते आता नाही आहेत आपल्या, दिवंगत मनोहर कदम यांनी नारायण मेघाजी लोखंड्यांचं चरित्र लिहिलं आणि ते खूप मोठं काम त्यांनी मनोहरने केलं तेव्हा मनोहर मुंबईला राहायचा आणि तो पुण्याला येऊन मग आम्ही कोल्हापूरला जायचो आणि दीनबंधूच्या फाईल्स एकत्र बसून बघायचो, चर्चा करायचो. मनोहरने त्या पुस्तकामध्ये माझा उल्लेख पण केला आहे. आम्ही बरीच महिने एकत्र काम केलं होतं त्या प्रोजेक्टच्या निमित्ताने आणि तोही यदी फडक्यांचाच विद्यार्थी, मी यदी फडक्यांचाच विद्यार्थी, बाबा राणांचा ताईंनी उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांचा आमच्यावर खूप मोठा प्रभाव संस्कार. नामांतर आंदोलनामध्ये ते एक महिना मी जेलमध्ये होतो ते बाबांच्या नेतृत्वाखाली आणि जेलमध्ये दुसरं काहीच काम नाही, एक महिना संपूर्णपणे फक्त चर्चा चर्चा आणि चर्चा. त्यामुळे मला या निमित्ताने सांगायचं ते असं की मी जेव्हा सत्यशोधक वर्तमानपत्रांचा विचार करतो त्यातील त्या दीनबंधूच्या माध्यमातून या विषयाचं काय काय दीनबंधूनं मांडणी केलेली आहे त्याचे पुरावे बघतो तेव्हा आपण ओघाने तिथे येऊ तेव्हा ते पुरावे जे आहेत दीनबंधूमधले प्रकाशित झालेले ते मी तुमच्या समोर ठेवणार आहे. आता आपण करू अकॅडमिक आत्ता नॅरेटिव्ह काय आहे. तर नॅरेटिव्ह असं आहे की लोकमान्य टिळकांनी शिवजयंती सुरू केली आणि लोकमान्य टिळकांचं हे देणं आहे किंवा ही फार मोठी देणगी आपल्याला आहे अशा पद्धतीची एक समाज मान्यता फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अगदी अलीकडे या विषयावर एका राजकीय नेत्याने काही भाष्य केल्याच्या नंतर त्याच्यावर पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाली आणि समाज माध्यमावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोस्ट फिरायला लागल्या. मला एक अनुभव असा आला अलीकडे की तुम्ही काही म्हटलं की लोक एकाच पुराव्याला त्यांच्या सोयीचा असेल तर वेगळा न्याय लावतात आणि त्यांना अडचणीचा असेल तर वेगळा न्याय लावतात. हा जो दुटप्पीपणा आहे, दांभिकपणा आहे, तो आपल्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि तो आत्ता अलीकडच्या काळामध्ये गेल्या 8 वर्षामध्ये तर फार वाढलेला दिसतोय. एकच पुरावा पण तो सोयीचा की गैरसोयीचा याप्रमाणे वापरायचा. मी उदाहरणच देतो तुम्हाला, फार वेळ मला असं वाटतं की असं बोलणं बरोबर नाही, आपण नेमकेपणाने उदाहरणासह बोलूया. बघा, मी आत्ता इथे बोलत असताना काही संदर्भ ग्रंथ आणि व्यक्तींचे उल्लेख करणार. नरसिंह चिंतामण केळकर हे लोकमान्य टिळकांचे फार जवळचे सहकारी, त्यांनी टिळक चरित्राचे हे 3 खंड लिहिलेले आहेत जे अतिशय महत्वाचे मानले जातात. आता टिळक वारले 1920 साली आणि त्यांनी पहिला खंड 23 ला प्रकाशित केला, दुसरा आणि तिसरा 28 साली प्रकाशित झाले. तर मुद्दा असा
की केळकर ज्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1872 ला झाला होता त्यांनी दिलेले पुरावे बरोबर, पण त्यांच्या एक वर्ष आधी जन्माला आलेले गोविंद गणपत काळे जे महात्मा फुल्यांचे लेखनिक आहेत, महात्मा फुल्यांचे जवळचे सहकारी आहेत, आणि काळ्यांचे वडील हे महात्मा फुल्यांचे खरं म्हणजे सहकारी, एकत्र काम केलेले, वडिलांचं फार लवकर निधन झालं म्हणून लहान वयामध्ये गोविंद गणपत काळ्यांना महात्मा फुल्यांकडे लेखनिक म्हणून ती त्यांच्या कंपनीमध्ये हिशोब पिशोब लिहिण्याचं काम फुल्यांनी दिलं आणि त्यांचं शिक्षण केलं, आणि फुल्यांच्या अत्यंत विश्वासातला हा लेखनिक, त्याचा जन्म 1871 सालचा आहे आणि तो महात्मा फुल्यांचा एवढा जवळचा सहकारी, वयाने लहान आहे पण सोबत काम केलंय, विश्वासाने काम केलंय, 1890 पर्यंत फुल्यांसोबत राहिलाय, त्यांनी दिलेला पुरावा मात्र विश्वासार्ह नाही कारण तो काही समकालीन नाही. मग 72 सालचे केळकर कसे काय समकालीन असतात? 71 सालचे जर काळे समकालीन नसतील तर 72 ला जन्माला आलेले आणि 27 साली फुल्यांचं चरित्र पंढरकर चिताराम पाटलांनी लिहिलंय त्याच्यामध्ये जे पुरावे त्यांनी दिलेत ते जर समकालीन नाहीत तर मग 28 साली प्रकाशित झालेल्या टिळक चरित्राचे पुरावे कसे काय समकालीन? असे मी बरेच प्रश्न विचारू शकेन, कारण ही जी दांभिकता आहे अलीकडच्या काळामध्ये अभ्यासकांमध्ये दिसणारी ती मोठ्या प्रमाणात मला वाढताना दिसते. आणि ती खरं मला स्वतःला असं वाटतं कुणी पुरावा दिला हे जरूर बघितलं पाहिजे, पण त्याचबरोबर त्या पुराव्याची सत्यासत्यता पडताळणी करत असताना त्याला अंतर्गत प्रमाण काही मिळतात का, तोच संदर्भ इतर कागदपत्रांमध्ये कोणत्या पद्धतीने मांडण्यात आलाय तोही बघितला पाहिजे. अगदी विरोधी छावणीने सुद्धा बघितलं पाहिजे आणि मग त्या पद्धतीने आपल्याला जाता येईल का आपण बघूया. मी टिळक पक्षाची या संदर्भातली बाजू जी आहे त्यानं सुरुवात करतो. या चरित्रामध्ये केळकरांनी दोन गोष्टी अतिशय स्वच्छपणाने मांडलेल्या आहेत माझ्यासाठी पुरावा म्हणून. मला खर तर मला श्रद्धाताई म्हणाल्या होत्या की आपण पीपीटी करूया आणि ते खरं सोयीचं, पण मी त्यांच्याकडे क्षमा मागितली, तुमची पण क्षमा मागतो की सध्या खूप धावपळ आहे कार्यक्रमांची म्हणून मी ते करू शकलो नाही, त्यामुळे मग ही पुस्तकच सगळी बरोबर घेऊन आलो. आता आपण टिळक काय म्हणतो ते बघूया. ब्राह्मणेतर हे ब्राह्मणांच्या मानाने शिक्षणात मागासलेले होते, तथापि ब्राह्मणेतरातील सुशिक्षित पिढीचा जन्म टिळकांच्या बरोबर किंवा त्यापूर्वीही 5 वर्ष आधी झाला होता असे म्हणावयास हरकत नाही. या पिढीत अग्रस्थानाचा मान ज्योतिराव गोविंदराव फुले यांना दिला पाहिजे हे केळकर नमूद करतायत टिळक चरित्रामध्ये. आणि केळकर पुढे असं म्हणत आहेत, 1877 साली जानेवारी 1 पासून दीनबंधू हे मराठी वर्तमानपत्र, त्याला साप्ताहिकच असायचं, तर ते सुरू झालं. ते फुल्यांचे सहकारी आणि सत्यशोधक नेते कृष्णराव पांडुरंग भालेकर यांच्यामुळे आणि अडचणी आल्या ते चालवण्यामध्ये, पण तरी रामजी संतूजी आवटे, नारायण मेघाजी लोखंडे, दामोदर सावराम यंदे या सत्यशोधकांनी पुढे ते चालवलं आणि त्या वर्तमानपत्रामध्ये या संबंधामध्ये काही मांडणी झालेली आहे. तिचा संदर्भ हे देताना असं म्हणतायत की कोल्हापूर प्रकरण झालं आणि या कोल्हापूर प्रकरणामध्ये टिळक आणि आगरकरांना अटक झाली. हा खूप मोठा महत्वाचा संदर्भ आहे, त्यामुळे त्याचा उल्लेख आपण पाहूया. काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांची जी पुढच्या पिढ्या आहेत त्याच्यामध्ये एक सातारा गादी आणि कोल्हापूर गादी. कोल्हापूर गादीवरचे जे वारसदार होते त्यांना वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यांचा छळ त्यांच्याच पत्नीच्या मदतीने दिवाण बर्वे यांनी केला. अशा पद्धतीची सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूरसह सगळीकडे लोकांची समजूत होती आणि त्याच्या विरुद्ध सत्यशोधक पण लिहित होते, बोलत होते आणि टिळक आगरकरांनी पण लिहिलं. बर्व्यांनी टिळक आणि आगरकरांवर मानहानीचा दावा दाखल केला. टिळक आणि आगरकरांना अटक झाली. मी हे जे सांगतोय ते टिळकांच्या चरित्रामध्ये केळकरांनी काय म्हटलंय ते
ते वर्जन टिळक आणि आगरकरांना तुरुंगवास झाला. त्यांना 10,000 रुपयाचा जामीन ब्रिटिश कोर्टाने मागितला आणि हे असं म्हणतायत की महात्मा ज्योतिराव फुले, म्हणजे त्यांनी इथे महात्मा शब्द नाही वापरलेला, माझ्या तोंडी बसलाय म्हणून मी वापरतोय, पण ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्या सांगण्यावरनं रामशेठ बापूशेठ उरवणे यांनी कोल्हापूर प्रकरणामध्ये 10,000 रुपयाची जबाबदारी घेतली. त्यावेळेला न्यायालयामध्ये कॅश भरावी लागायची. असा आहे 1880चा काळ आहे. 10 रुपये तोळा सोनं आहे. अशा वेळेचे 10,000 रुपये रोख सत्यशोधक चळवळीमधने महात्मा फुलेंच्या सांगण्यावरनं घेऊन जातायत रामशेठ बापूशेठ उरवणे आणि तो जामीन देत आहेत. हे कोण लिहित आहे? हे केळकर लिहित आहेत. आणि ते पुढे म्हणतायत की नुसतं त्यांनी 10,000 रुपयाचा जामीन दिला असं नाही आहे. ते म्हणतायत की टिळक आणि आगरकर जेव्हा सुटून आले तेव्हा त्यांची मिरवणूक काढण्यात आली, त्यांचा सत्कार केला गेला आणि सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडेंपासून सगळ्या सत्यशोधकांनी त्यांना मानपत्र देणं आणि त्यांचे जाहीर सत्कार करणं असे वेगवेगळे कार्यक्रम केले. आता सत्यशोधकांनी टिळक आगरकरांना जामीन देणं आणि त्यांचे सत्कार करणं, त्यांना मानपत्र देणं, त्यांच्या मिरवणुका काढणं, याच्यातनं एवढं तर नक्कीच इथं आणि मग ते काय म्हणतात ते असं म्हणतात की रायगडावरील शिवाजी महाराजांच्या मोडकळीस आलेल्या समाधीची हकीकत दीनबंधू या वर्तमानपत्रात सर्वप्रथम प्रसिद्ध झाली होती व पुण्यात साफळकर स्वामींच्या अध्यक्षतेखाली शिवाजी स्मारकासंबंधाने सभा भरली होती, त्याला ज्योतिराव उपस्थित होते. आता हे केळकरांचं वर्जन आहे, पण तरी सुद्धा केळकरांनी फुल्यांचा काहीतरी त्याच्याशी संबंध आहे, निदान ते हजर होते. साफळकर स्वामी अध्यक्ष होते की खुद्ध लोकमान्य टिळक या विषयाच्या संबंधामध्ये काय म्हणतात, केसरीमध्ये काय म्हणतात ते आपल्यासमोर मांडतो. केसरीचा 3 ऑक्टोबर 1882चा हा अंक आहे. आणि त्याच्यामध्ये खरं म्हणजे हा राम बापूशेठ उरवणे यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या बद्दल लिहिलेला लेख आहे. त्यानिमित्ताने रामशेठ बापूशेठ उरवणे, सत्यशोधक चळवळ, फुले यांच्याबद्दलचं टिळकांचं हे लेखन आहे. आपल्या तारुण्यात रामशेठ चांगले निघतील असे वाट आणि एक गोष्ट झाली नसती तर ते तसे झालेही नसते, पण ही गोष्ट म्हणजे त्यांची व ज्योतिराव फुले यांची संगती मैत्री. ज्योतिरावांनी रोज रोज उरसफोड करून रामशेठ यास इतके तरबेज केले की अमेरिका, इंग्लंड इत्यादी देशातील देशाभिमानी लोकांची इत्यंभूत चरित्रे उरवणे यास माहीत होती. ज्योतिरावांनी दिलेल्या शिक्षणाचा अंमल रामशेठ यांच्या वर्तनावर फारच होत असे. कोल्हापूर प्रकरण फिर्यादीवर आले हे वेळी आम्ही पैशाबद्दल लोकांस विनंती केली होती. रामशेठनी हे विनंती पत्रे वाचून आमच्यापैकी एक दोघास असे बोलून दाखवले होते की लोक पैसे देतीलच, परंतु तुम्हाला जर अडचण पडेल तर तुम्ही आम्हाला कळवा, पैशाची फिकीर करू नका. हे शब्द आम्हास विशेष खरे वाटले नव्हते, परंतु मुंबईस गेल्यावर आम्हास फारच मोठ्या रकमेची जरूर पडेल असे वाटल्यावरून रात्री 11 वाजता रामशेठ यांच्या नावे आम्ही तार पाठवली, टेलिग्राम. ती त्यास पोचताच ते आजारी होते, तरी तब्येतीस न जुमानता 4-5 कलाकात 4-5 तास म्हणूया आपण सोपं करण्यासाठी 10,000 सुटी रुपये तयार करून मुंबईस रवाना केले. आणि मग त्या जामिनाचा अतिशय कृतज्ञतापूर्वक उल्लेख आणि रामशेठ बापूशेठ यांना महात्मा फुल्यांनी कशा पद्धतीने तयार केलं होतं याच्याबद्दल लिहिली होती. हा शेवट असा केला त्या हा सर्व प्रकार ज्योतिरावांनी दिलेले शिक्षा आहे फुल्यांच्या कामाचा. अशा पद्धतीने
एक प्रकारे अत्यंत गौरवपूर्ण पण पक्षाची या संदर्भातल्या नोंदींपैकीच्या काही नोंदी मी आपल्यासमोर ठेवल्या त्यातली गोष्ट. हे प्रेमाचं नातं कायमच टिकलं असं नाही, पुढे वैचारिक मतभेद तर होतेच, ते अतिशय गंभीर स्वरूपाचे होते. मतभेद होत असत, वादविवाद होत, कडक स्कुले पुण्यामध्ये शिळक, पुण्यातच जेदे मेन्शन, आणि त्यामुळे ते वाद वारंवार होत राहायचे. त्याला सामाजिक आणि राजकीय पण कारण व्हायची आणि त्यातनं मग कटुता वाढत जायची. ही कटुता किती टोकाला गेली तर महात्मा ज्योतिराव फुल्यांचा तेव्हा त्या अंत्ययात्रेला होते आणि फुल्यांचा मृत्यू ही देशातली राज्यातली एक अतिशय महत्वाची घटना होती. पण तरीही लोकमान्य टिळकांच्या केसरीने फुल्यांच्या मृत्यूची एका ओळीची सुद्धा बातमी दिली नाही. आता खरं म्हणजे ज्याला न्यूज व्हॅल्यू म्हणतात, बातमी मूल्य, असा जर विचार केला तर कुठलाही पत्रकार कुठलाही संपादक तुम्हाला सांगेल की फुल्यांसारख्या एवढ्या मोठ्या माणसाचा मृत्यू ही गोष्ट तुम्हाला ते आवडतात की नाही, तुमच्याशी त्यांचं एकमत आहे की नाही, ते कुठल्या विचारधारेचे ते बाजूला ठेवून सुद्धा तुम्हाला न्यूज व्हॅल्यू म्हणून द्यायला हवं होतं असं वाटतं. आता सध्या जे लोक राजकारणासाठी या सगळ्या शिवजयंती शिवस्मारक टिळक फुले या सगळ्या विषयांचा वापर करतायत दोन्ही बाजूनी, ते इतक्या टोकाला गेलेत की एका पक्षाचं असं म्हणणं आहे की जर केसरीत उल्लेख नसेल तर आम्ही ते पुरावेच मानत नाही. श्रद्धाताई, माझ्यासमोर एक छोटासा प्रश्न असा आहे, तुम्ही मला मदत करा की जर का फुल्यांच्या मृत्यूची बातमी केसरीत आलेलीच नाही आहे तर फुल्यांचा मृत्यू झाला होता का असा प्रश्न मला पडलाय, त्याचं काय करायचं? मृत्यू झाला असावा असा माझा कयास आहे, माझा अंदाज आहे. जरी केसरीत बातमी नसली तरी फुले वारले असावेत असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही, तुम्ही नंतर सांगा चहापानाच्या वेळेला, तुमची मतं समजून घ्यायला मला आवडेल. पण केसरीत उल्लेख नसेल तर ती घटनाच घडली नाही इतक्या टोकाला जर लोक जाणार असतील तर मग त्याची प्रतिक्रिया आमच्या वर्तमानपत्रात काय लिहिलं गेलंय तेच फक्त आम्ही खरं मानू. आणि ते इतकं मग प्रखर होत जातं की माणसं इथपर्यंत उतरतात की पुरावा की जाळावा ते आम्ही ठरवू. पुरावा या शब्दाचा श्लेष, कसले पुरावे मागताय तुम्ही, आम्ही सांगू ते पुरावे. ही भूमिका चुकीची आहे, ती कुठल्याही छावणीने घेतली असली तरी ती चुकीची आहे. मला स्वतःला या संदर्भामध्ये आणखीन एक गोष्ट आपल्या समोर मांडावीशी वाटते की इतिहासकारांनी खरं म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये तरी महाराष्ट्रामध्ये तरी खूप मोठी कामं केलेली आहेत. अगदी इतिहासाचार्य राजवाड्यांसारख्यांचं उदाहरण आपण घेऊया, सारा आयुष्य या माणसाने ज्या पद्धतीने मराठ्यांच्या इतिहासाची कागदपत्र आणि इतर कागदपत्रांसाठी काम केलं आयुष्यभर डेडिकेटली समर्पित वृत्तीने त्यांना सलाम. पण याचा अर्थ त्यांनी जे लिहिलं ते सगळंच सगळं तुम्हाला डोळे झाकून मान्य करता येईल का? तर तसं नाही, असं कुणाच्याच बाबतीत होत नसतं. कदाचित तुमचे तपासल्यावर काही मतभेद होऊ शकतात, ते हरकत नाही व्हायला, पण त्यांच्या समर्पणाबद्दल मात्र कुठेही शंका असता कामा नये. त्यांनी वाहून घेणं तो जो त्याग आहे त्याच्यासाठी जी मेहनत आहे ती प्रचंड आहे. मी माझ्या विषयाशी संबंधित मुद्दा घेतो. मी जेव्हा त्यांनी 150 कर्तबगार लोकांची प्रतिभावान लोकांची यादी केली आहे ज्यांच्यामुळे समाज श्रीमंत झाला, देश श्रीमंत झाला, आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही ना काही मिळालं, असे प्रतिभावान बुद्धिमान कर्तबगार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी नवे काही भरीव योगदान दिले असे लोक, अशा 150 लोकांची यादी त्यांनी केली आहे आणि ती खूप महत्वाची आहे. ती जेव्हा मी विद्यार्थी असताना तुमच्यासारखं इथेच विद्यापीठात शिकत होतो MA ला तेव्हा ती पहिल्यांदा यादी वाचली तेव्हा मी उडालच. त्याच्यामध्ये खूप चांगले लोक आहेत, खूप महत्वाचे लोक आहेत, ते परत परत सांगतो. पण त्या यादीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले नाही, त्या यादीमध्ये शाहू महाराज नाहीत, त्या यादीमध्ये महिला तुलनेने कमी आहेत पण आहेत, पण त्यात सावित्रीबाई फुले नाहीत. आता हे जेव्हा मी विद्यार्थी म्हणून समजावून घेतो तेव्हा मला असं वाटलं की अरे हे पक्षपाती आहे, हे नाही बरोबर. म्हणजे तुम्ही चांगल्या लोकांचा जर का हे निकष लावलेले आहेत तर ते निकष महात्मा फुलेंना शाहू महाराजांना सावित्रीबाईंना तुम्ही लावले असते तर तुम्हाला त्यांचा उल्लेख त्याच्यात करावा लागला असता, नारायण मेघेच्या लोखंडांचा उल्लेख करावा लागला असता असं मला वाटतं. ती माझी भूमिका आहे, कदाचित ती चुकीची पण असू शकेल, दुसऱ्याला दुसरं वाटेल. पण फडके सरांना मी विचारलं, फडके सर म्हणाले तुझं बरोबर आहे, राम बापट सर म्हणाले बरोबर आहे,
मला असं वाटलं की नाही, म्हणजे मला असं वाटतंय असं नाही, तर ह्या तज्ज्ञांना पण वाटतं. मग मी त्याच्यावर लिहिलं आणि त्याच्यावर पण खूप चर्चा झाली त्यावेळेला की इतिहासाचार्य राजवाड्यांच्या एवढ्या मोठ्या कामामध्ये सुद्धा अशा प्रकारचा कसा काय पक्षपाती दृष्टिकोन असू शकतो. तर त्यावेळेला एक आणखीन इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली, राधा माधव विलास चंपू हे जे शहाजी राजांचं चरित्र आहे ते जयराम पिंडेने लिहिलेलं, त्याचं संपादन त्याचं प्रकाशन राजवाड्यांनी केलं आणि ते मोठं काम राजवाड्यांनी केलेलं आहे. ते पुस्तक साधारणपणे सुमारे 98 म्हणजे 100 पानांचं आहे, पण राजवाड्यांची प्रस्तावना 240 पानांची आहे. आणि मी कुच्छितपणाने सांगत नाहीये, मी अभ्यास किती राजवाड्यांनी त्याच्यासाठी केलेला आहे, किती मेहनत केलेली आहे. विद्यार्थी म्हणून तुम्ही जरूर हे पुस्तक वाचा आणि ती प्रस्तावना पण वाचा. प्रचंड काम आहे आणि इतिहासाचा सगळा पट उलगडून दाखवण्याचं काम त्यातनं राजवाड्यांनी केलंय. राजवाड्यांनी त्याच्यामध्ये शहाजी राजांच्या दरबारामध्ये त्यांचे जे सल्लागार होते त्यांच्याबद्दल लिहिलंय आणि भरभरून लिहिलंय. आणि 27 नंबरच्या एका माणसाबद्दल माहिती देताना गंगाधर अभेद असं त्यांचं नाव आहे, राजवाडे असं लिहितात की हे अभेद म्हणजे फोड अशी करतात ते. खरं तर ते भाषाशास्त्रज्ञ होते बरं का, फार मोठे इतिहासकार आणि भाषाशास्त्रज्ञ. पण ते अशा वेळेला पक्षपाती पदाचा तुमच्यावर एकदा अंमल चढला की कसं होतं चांगल्या चांगल्या माणसांचं, भल्या माणसांचं सुद्धा, त्याचंही उदाहरण. मग त्यांनी लिहिलं की अभेद म्हणजे अभयद, अभयद म्हणजे अभयंकर, अभयंकर म्हणजे अभ्यंकर सापडला. एक तरी कोकणस्थ सापडला शहाजी राजांच्या दरबारात, एक तरी कोकणस्थ होता. बरं, हे नुसतं मी म्हणतोय असं नाही, असं त्यांनी लिहिलंय की हे कोकणस्थ दिसतात. आता राजवाड्यांसारख्यांना ते कोकणस्थ दिसतात हे का सांगायची गरज वाटली? मी फडके सरांना विचारलं, फडके सर म्हणाले मश्री दीक्षितांना विचार, राजा दीक्षित सरांचे वडील, मश्री सुद्धा काका आमच्या फार जवळचे. काका म्हणाले अरे बरोबर आहे तुझ्या हे दिस, आता हे तुम्ही लाईट टोनमध्ये घ्यायचं बरं का, मी खाजगीतलं तुम्हाला सांगतोय, कारण हा मुद्दा तुम्हाला समजावून घेण्यासाठी चांगल्या चांगल्या अभ्यासकांचं सुद्धा कसं भज किंवा वांग होतं, जातीचं खूळ डोक्यात बसलं की, त्याच्यासाठी मी हे उदाहरण सांगतोय. हे आदर्श नव्हे, हे करू नये त्याच्यासाठी. काका मला म्हणाले अरे कसं आहे, कोकणस्थ हे अतिशय बुद्धिमान कर्तबगार प्रतिभावान लोक, कष्टाळू लोक, पण ते अतिशय हिशोबी पण असतात आणि तसं असायला हवं, व्यवहारी असायला हवं. ते असले उद्योग कोण करत बसेल, उगाच नाही ते. त्यामुळे असलं काही आम्ही करणार नाही, आम्ही आपले सरळसोट कामधंदा करू, चार कष्टाचे पैसे कमवू आणि व्यवस्थित कुटुंब चालवू. त्यामुळे संदर्भाशावरून आला होता की लरा पांगारकरांनी तसं लिहिलंय, दोन गोष्टी एकत्र करतो, शहाजी महाराज आणि गंगाधर अभेद हे प्रकरण आणि दुसरं लरा पांगारकर. एकदा पांगारकरांनी जेवायला बोलवलं राजवाड्यांना आणि पुरणपोळीचं मस्त बेत केलेला, अन्न गरम गरम असताना ते म्हणाले आहो विसुभाऊ उठा आणि मानं वाढलेली आहेत जेवायला या. तर विसुभाऊ कागदांमध्येच अडकलेले, तर ते म्हणाले आहो असं कसं, तुम्ही पुण्याचे ना, आपण आधी पहिलं जेवण भोजन आणि हे काय उद्योग करतायत ते नंतर बघता येतील. त्यामुळे नाही अरे आज एक फार भक्कम पुरावा मिळालाय. हा जो म्हणाले संत रामदास आहे महाराज आहे ना, सतत संशय होता की हा कोकणस्थ असला पाहिजे, एवढा हुशार माणूस कोकणस्थच असू शकतो, पण हा देशस्थ देशस्थ ठोसर म्हणजे असं म्हणाले सगळीकडे सांगितलं जात होतं. म्हणून मी सिद्ध करणार होतो की हा कोकणस्थ आहे आणि आज मला पुरावा मिळाला. ठोसर हे कोकणस्थांनी उचललं, त्यामुळे रामदास आहे, मी तो मांडल्याशिवाय जेवायला उठणार नाही. आता करंदीकर लढा सॉरी पांगारकर लढा पांगारकर हे देशस्थ राजवाडे विसरले की आपण कुणाशी बोलतोय काय बोलतोय. जेवायला आलोय आम्हाला काही फारसं अक्कल नसते वगैरे वगैरे आणि फक्त कोकणस्थांनाच असते, तर त्यांना ते नाही आवडलं. तर त्यांनी असं लिहिलंय पांगारकरांनी की मी असं हसत हसत म्हणालो विसुभाऊ समर्थ रामदासांना आपण संत म्हणतो ना, मग ते कोकणस्थ असणं संत माणूस कोकणस्थ. फडके सर मला म्हणाले की तू अश्विना विचार आणि ह्या दोन्ही गोष्टींचा खुलासा करून घे. फडके सरांनी तर सांगितलंच त्यांचं मत. काका म्हणाले की हरिहरे संत वगैरे होणं आहे ना हे फार तापदायक काम आहे,
ते काही परवडणार नाही, त्यामुळे आम्ही आपलं या फानगडीत न पडणारे लोक आहोत. परत सांगतो लाईट टोनमध्ये घ्यायचं आहे म्हणून मग फडके सर असं म्हणायचे, हे जाहीरपणे म्हणायचे पुढचं, की आत्ता कोकणस्थानमधले संत असलेच पाहिजेत म्हणून आठवले 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 म्हणून काही आठवलेंना पकडून संत बनवण्याचा कारखाना सुरू आहे. मग ते गोव्याचे आठवले असतील, नाहीतर ते महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काम करणारे आठवले असतील, पांडुरंग शास्त्री असतील, तर जयंत आठवले. हे यदी फडक्यांचं मत आहे, रागाला तर यदी फडक्यांना नोटीस वगैरे पाठवा तुम्ही, माझा त्याची संबंध नाही. मी फक्त संदर्भ देतोय की राजवाड्यांसारखा एवढा मोठा इतिहासकार सुद्धा एक कुठेतरी सारखं कोकणस्थ आणि इतर असं जे आहे तर ते वर्चस्वचं जे आहे त्याच्यामुळे कशी हानी होते इतिहासकार इतिहासाची आणि कागद आणि त्यामुळे विद्याताईंशी मी खूप वेळा नरसिंह चिंतामण केळकरांबद्दल बोललेलो आहे. आणि केळकरांच्या सोबत ज्यांनी काम केलं त्या सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या समग्र वाङ्मयाचं मी संपादन केलेलं आहे आणि त्या टिळकांच्या संदर्भातले आणि आपल्या आताचा जो विषय चाललाय त्याच्याबद्दलचे पुरावे तपासत असताना आता आपण असं करू की सत्यशोधक पद्धतीने सत्यशोधक मंडळींनी या संबंधामध्ये काय मांडलंय शिवजयंती शिवसेनेच्या संदर्भामध्ये याच्याबद्दल आपण करतो 1 जून 1869. आता हा दिवस अशासाठी महत्वाचा आहे की या दिवशी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा हा महात्मा फुले लिहिलेला ग्रंथ झाली. तेव्हापासून ब्रिटिश सरकारने एक पद्धत ठेवलेली होती की प्रत्येक पुस्तक तुम्हाला नोंदवावं लागायचं. मुंबईमध्ये ओल्ड कस्टम हाऊसमध्ये आजही ते कार्यालय आहे. तिथे मी जाऊन स्वतः खात्री करून घेतली की 1806 पासून मराठीमध्ये जेवढी पुस्तकं प्रकाशित झाली त्यात शिवाजी महाराजांवरचं पहिलं कोणतं, आणि खात्री झाली की शिवाजी महाराजांवरचं पहिलं पुस्तक हे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी लिहून प्रकाशित केलेलं पवाडा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा ज्योती गोविंदराव फुले यांनी लोकहितार्थ केला तो मुंबईत ओरिएंटल छापखान्यात छापिला आणि मग ते पुस्तकं कुठे मिळेल काय मिळेल वगैरे सगळं कुणाला अर्पण केलंय आणि मग बाकी सगळी भूमिका. आता याच्यामध्ये फुल्यांनी शिवाजी महाराजांची जी मांडणी केलेली आहे ती मगाशी मी सत्यशोधक चळवळीची जी मांडणी आहे ती लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की फुल्यांनी शिवाजी महाराजांकडे कसं पाहिलंय, त्यांना शिवाजी कसे दिसत होते. असं आहे, बाबासाहेब पुरंदर यांचा शिवाजी वेगळा असतो, आपल्याला असं दिसेल की रणजित देसाईंचा पण वेगळा असतो, अगदी विश्वास पाटलांचा वेगळा असतो, शिवाजी सावंतांचा वेगळा असतो. फुल्यांचा काय आहे त्याचा नमुना म्हणून हा मोठा आहे पोवाडा, पुस्तक मोठा आहे, पण मी 4 ओळी त्यातल्या फक्त कोट करतो. मावळे गडी सोबतीला शिपाई केले उघड्याला, सोशिले उन्हा तानाला भ्याला नाही पावसाला, डोंगर कंगर फिरला यवन जेरीस आणला, लुटले बहुत देशांना वाढवी आपल्या जातीला. इथे जात म्हणताना मराठा जात असं फुल्यांना अभिप्रेत नाहीये, लढवई आहे मावळे असं अभिप्रेत आहे, स्वातंत्र्यासाठी स्वराज्यासाठी लढणारे. लढवी अचाट बुद्धीला अचंबा भूमीवर केला, बाळगी जरी संपत्तीला तरी बेताने खर्च केला, वाटणी देई शिपायाला लोभ द्रव्याचा नाही केला, चतुर सावधपणाला सोडले आधी आळसाला, लहान मोठ्या पागेला नाही कधी विसरला, राजा क्षेत्रियांमध्ये पहिला नाही दुसरा उपमेला. शिवाजी महाराज किती मोठे होते तर ते अमक्या एवढे मोठे होते असं म्हणायचं तर त्यांना उपमा देता येईल असं दुसरं कुणी नाहीच. इतकं भव्य उच्च महाराजांचं व्यक्तिमत्व होतं. ह्या 4 ओळींमधनं तुमच्या लक्षात येईल की महात्मा फुल्यांचे शिवाजी महाराज कसे आहेत. आणि त्यामुळे अति महारथी क्षत्रियांचा बाळ यवनाचा काळ त्रेता योगी वगैरे वगैरे, मग स्वभाव येतो शूर रणी भिडणार लढे अनिवार्य देशासाठी. शिवाजी महाराजांचं हे जे काम आहे हे देशासाठी आहे की फुल्यांची भावना आहे, म्हणून तो कुळवाडी भूषण शिवाजी राजा आहे, कुळवाड्यांचा राजा आहे. आता
1869 साली महात्मा फुले, मी मगाशी सांगितलं ती चौकट लक्षात घ्या, चळवळीला चार गोष्टी लागतात, त्यातली पहिली आदर्श, तो शिवाजी महाराजांचा आदर्श, तो या पुस्तकात ते मांडतात, नंबर एक. नंबर दोन, टप्पा पुढचा सुरू होतो तो आपल्याला सदिसतं की ते जो अभ्यासक्रम करतो तो आधीचा आहे टप्पा, पण नंतर सुद्धा सुरू आहे म्हणून आपण सोयीसाठी एकत्र करू. ते जेव्हा अभ्यासक्रम आपल्या शाळांमधनं आणि सत्यशोधक समाजात सुद्धा तयार करतायत, तर त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास, मग तो ग्रँड डक पासून त्या काळात जेवढा उपलब्ध होता तो सगळा. आता त्याच्यामुळे काय आहे की त्यावेळेला शिवाजी महाराजांचा जन्म हा 1627 झाला अशी समजूत होती, आणि 19 फेब्रुवारी 1630 ही तारीख त्यावेळेला नव्हती, त्यामुळे फुल्यांचा सुद्धा समज 27 आहे. पण फुले छावणीतल्या काही लोकांनी फुल्यांनी जणू काही 19 फेब्रुवारी 1630 जन्म झालाय आणि त्या दिवशीच ते रायगडवर गेले होते असं, म्हणजे काय होतं माहितीये ना, तिकडचे 4 खोट्या गोष्टी करतात म्हणून इकडचे 40 करतात, मग इकडचे 40 करतात तर तिकडचे काही कमी नाहीत, मग ते 400 करतात, असं होतं. आणि समाज माध्यमावर होतं तेच फिरत राहतं. आणि तुमच्यासारख्या मुला मुलींना मला असं वाटतं की असा प्रश्न निर्माण होऊ शकतो की यातलं नेमकं खरं काय आहे, थापा कोणत्या आहेत, तपासायचं कसं. आणि म्हणून या व्याख्यानाचं आयोजन करताना आयोजकांना मी पुन्हा एकदा धन्यवाद त्याच्यासाठी देतो की त्यांनी या गोष्टीचा विचार केला की आपल्याला तथ्यापर्यंत जायचं असेल तर काय काय पायऱ्या आहेत, कोणत्या कोणत्या कागदपत्रांच्या आधारे जाता येईल. बघा, मी पुढचा टप्पा जो आहे तो अभ्यासक्रमाचा घेतल्याच्या नंतर आता एकदम उडी मारून आपण येतो 1880 या कोल्हापूर प्रकरणामध्ये, जिथे टिळक आगरकरांना जामीन देणं, त्यांचा सत्कार करणं, त्यांना मानपत्र देणं. बाय द वे, हे मानपत्र केसरीत छापलेलं पण आहे, ते पुरोगामी सत्यशोधक मध्ये पण बाबांनी छापलेलं आहे, ते उपलब्ध आहे. टिळक आणि आगरकरांचं अतिशय मनपूर्वक कौतुक केलेलं आहे फुल्यांनी, मनापासून त्यांच्या कामाला दाद दिलेली आहे. त्याच्यात एक सूचक मुद्दा आहे की तुम्ही देशाचे नेते व्हाल, फक्त तुम्ही सगळ्या जातींना बरोबर घेऊन जा, समावेशक राहा, असं त्यांना टिळकांनी आगरकरांना म्हटलेलं आहे. याच्यावर मला एक खंत मनातली बोलून दाखवतो, टिळकांनी बातमी दिली नाही ते चुकच होतं, पण आगरकरांनी सुद्धा दिली नाही. फुले गेले तेव्हा आगरकरांचा वेगळा पेपर सुधारक सुरू झाला होता, पण आगरकरांनी सुद्धा बातमी दिली नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मतभेद जरी असले तरी ते दोघंही सामाजिक सुधारणा, सामाजिक क्रांतीच्या बाबतीमध्ये जवळचे होते. पण असो, तर आता आपण सत्यशोधक कागदपत्रांमध्ये आपल्याला या संबंधामध्ये काय दिसतं त्यातला पहिला पुरावा घेणार आहोत महात्मा फुल्यांचे अत्यंत जवळचे सहकारी माधवराव खंडेराव बागल यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांचे वडील, मी माधवराव बागलांशी अनेक वेळा बोललोय, चर्चा केल्यात, मुलाखती घेतल्यात त्यांच्या, आणि बागलांनी मला सांगितलं की माझे वडील हे महात्मा फुल्यांच्या सोबत थेट काम करायचे. खंडेराव बागल हे सत्यशोधक पत्रकार होते, हंटर नावाचा पेपर चालवायचे, आणि फुल्यांचे अत्यंत जवळचे आणि घनिष्ठ होते. तर ते म्हणाले, माझ्या वडिलांनी स्वतः मला जे सांगितलंय ते मी 1933 सत्यशोधक समाजाच्या हिरक महोत्सव ग्रंथामध्ये, 60 झाली सत्यशोधक समाजाला म्हणून जो ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला त्याच्यामध्ये त्यांनी हे छापलंय. तर मी आता पुस्तकाचा पुरावा तुमच्या समोर ठेवतोय, 1933 हा माधवराव बागलांनी सत्यशोधक समाजाच्या हिरक महोत्सव ग्रंथामध्ये लिहिलेला शिव स्मारकाची कल्पना फुल्यांची. पण हे किती लोकांना माहित आहे, फुले स्वतःच लिहितात. पुण्यात आलो, शिव छत्रपतींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी रायगडी जाण्याचं ठरलं, निघालो. समाधीची जागा शोधण्यात 2-3 दिवस गेले. घाणेरी व इतर जंगली झुडपे कुऱ्हाडीने तोडीत रस्ता काढावा लागला. शिवजन्म उत्सव साजरा करावा म्हणून समाधीवरील सर्व कचरा धुवून काढून त्यावर फुले वाहिली. ही सर्व हकीकत तेथील ग्रामभटास कळताच तो वर आला. कुंभट राजाचा, शिवाजीच्या थडग्याचा तू देव केलास? मी ग्रामजोशी असताना मला दक्षिणा नाही, सीधा नाही, आणि तू हे करतोस, केवढा हा माझा अपमान, असे म्हणून त्याने लाथेने समाधीवरील फुले उधळून दिली. फुल्यांचं वर्डिंग खंडेराव बागलांनी जे सांगितलंय ते माधवरावांनी लिहिलंय, 33 हे प्रकाशित केलंय. अरे कुणबटा, तुझा शिवाजी काय देव होता म्हणून त्याची पूजा केली? तो तर शूद्रांचा राजा, त्याची मुंज सुद्धा झाली नव्हती. पेशव्यांना राज्य मिळाले या भटाने,
पायाखाली तुडवली होती, वादत राणाने लाथाडली होती, मी संताप वाईने वेडा होऊन गेलो, त्यांचं स्मारक व्हावं म्हणून मी काव्य लिहिले। अर्पण केलेलं होतं 27 दीनबंधू मध्ये, नंतर हे प्रकाशित पण झालेलं आहे, पण पुस्तकामध्ये 43 हे प्रकाशित झाले, पुढे वागल म्हणतात। आज तर भारतातले ब्राह्मण ब्राह्मण तर ख्रिश्चन मुसलमान शिवछत्रपतींना राष्ट्रपुरुष मानतात, उच्च तर त्यांना त्यावेळी फुल्यांनी त्याला चालना दिली हे महत्वाचं आहे। आता हा माधवराव बागलांनी हे बघा, स्मारक वेगळं जयंती वेगळी, पण इथे मात्र जयंती आणि स्मारक या दोन्हींचे उल्लेख आहेत। हे 33 आहेत। नंबर 2, आता मी मगाशी म्हणालो त्या गोविंद गणपत काळे जे महात्मा फुल्यांचे 10 लेखनिक होते, त्यांनी काय लिहिलंय, आम्ही पाहिलेले फुले या पुस्तकामध्ये त्यांचा हा लेख हा त्यांनी 1927 लिहिलेला आहे। या गोविंद गणपत काळ्यांनी 27 तो लिहिलेला आहे, ज्यांचा जन्म 1871 काय लिहिलंय बघा, क्षत्रियांपैकी छत्रपती शिवाजी राजांच्या चरित्रावर त्यांनी फार वर्षांपूर्वी एक पोवाडा लिहिला होता जो आता आपण बघितला। रायगडवर असलेली श्री छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी 1885 जाऊन पाहिली, तिची पडझड झाली असून ती दुरुस्त करण्याची जरुरी असल्याबद्दल त्यांनी दीनबंधू या वर्तमानपत्रात लिहिले। थोड्याच दिवसांनंतर साफळकर स्वामींचा हा उल्लेख महत्वाचा आहे, अध्यक्षतेखाली शिवाजी स्मारका संबंधाने पुणे येथे एक सभा ज्योतिरावांनी भरवली, यावरून शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं आपल्या देशातील ते पहिले पुरस्कर्ते होऊन गेले हे आपल्याला दिसून येईल। नवे नवे कोणालाही मान्य करावे लागेल। या सभेत वरील कामासाठी एक कमिटी सुद्धा स्थापन करण्यात आली। हा गोविंद गणपत काळ्यांनी 1927 लिहिलेला लेख। आता काही मी तिसरा पुरावा वापरतोय, तो आहे धनंजय कीर हे महात्मा फुल्यांचे चरित्रकार। पण आता गंमत बघा, याच किरांनी टिळक चरित्र पण लिहिलेलं आहे। ज्या लोकांना किरांचं टिळक चरित्र मान्य आहे त्यांना किरांनी फुल्यांच्या पुस्तकात केलेले उल्लेख मात्र पटत नाही आहेत, किरण कीर फ्रॉड आहेत म्हणतात। मग टिळक चरित्र कीर बरोबर आहे, किरांनी फार मोठं काम करायचे, आंबेडकरांचं चरित्र, शाहू महाराजांचं चरित्र, लोकमान्य टिळकांचं चरित्र, सावरकरांचं चरित्र, साधा SSC झालेला माणूस पण त्यांनी इंग्रजीवर एवढं प्रभुत्व मिळ आणि इंग्रजीमध्ये सुनृत्य करायचे ते मी पाहिलंय असायचो, ज्या पद्धतीने ते काम करत होते, डेडिकेशन जे होतं ते म्हणजे मी पाहिलेले राजवाडे मी त्यांना म्हणेन, राजवाडे खूप मोठे होते पण मी पाहिलेले राजवाडे असं मी म्हणतोय। त्या किरांनी काय म्हटलंय, कोल्हापूर संस्थानच्या गादीसाठी दत्तक गेलेले राजपुत्र शिवाजीराव यांना वेड लावणं वगैरे वगैरे ते सगळं झालं, पुढे मग त्याच्यात अटक झाली, त्याच्यानंतर त्यांना जामीन दिला वगैरे वगैरे ते सगळं त्यांनी मांडले, ते आता परत बघायची गरज नाही, आपण पुढे जाऊया। केसरी आणि मराठा याच्यामध्ये टिळक आणि त्याच्यामुळे फुल्यांना आनंद वाटला का, तर किरांनी असं विचारलंय की फुल्यांना का आवडलं असेल हे, त्याचं कारण ज्योतिरावांच्या मते टिळकांनी घेतलेली बाजू ही न्यायाची होती, सत्याची होती, आणि ज्योतिराव शिवाजी महाराजांच्या बद्दलचे प्रेम असलेले, आणि त्यामुळे त्या दोघांमधला हा दोघांनाही सांधणारा दुवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वर्षीचं प्रेम टिळक आणि आगरकरांचं आणि फुल्यांचं, आणि म्हणून मग त्यांना जामीन द्यायला फुले रामशेठ बापूशेठ उरवण्यांना पाठवतात वगैरे वगैरे। आता पुढे कीर असं सांगतात की 120 तुरुंगवास भोगावा लागला त्यांना, आणि 1882 ला टिळक आगरकरांची सुटका झाली। आता इथे बघा, मी टिळकांच्या किरांच्या शब्दात वाचतो, ज्योतिरावांचे सहकारी नारायणराव लोखंडे आणि दामोदर सावराम यंदे या दोघांनी या तरुण नेत्यांचा मुंबईत जय जयकार केला, मिठाई आणि पान सुपारी वाटली। भायखळा येथे लोखंड्यांनी हा जो उद्योग केला तो बघून
दीनबंधूच्या पत्रकर्त्यांनी त्यांची तारीफ केली. इस्रायली धर्मदीप या वर्तमानपत्राने तर असं म्हटलं की हे एक मोठे ऐतिहासिक काम आहे. पुणे येथे स्वतः ज्योतिरावांनी टिळक आणि आगरकर यांचा जाहीरपणे निर्भयपणे सत्कार केला. म्हणजे फुल्यांनी मुंबईत पण घडवून आणला, पुण्यात पण. ज्योतिरावांनी टिळक आणि आगरकर यांच्या स्वागत समारंभात जो भाग घेतला आणि त्याचं एक साधं कारण मला दिसतं, त्या दोघांनी ज्योतिरावांना अभिमान असलेल्या शिवाजीराजांच्या वंशजांची बाजू घेतली होती. आणि दुसरं असं की त्यांनी सत्याने प्रेरित होऊन संकटात तोंड देण्यास धैर्य दाखवले होते. त्यामुळे ज्योतिरावांना त्यांच्याविषयी अभिमान वाटला असावा. केसरीचे संपादक आगरकर, त्यावेळेला केसरीचे संपादक आगरकर होते आणि मराठाचे संपादक टिळक होते, नंतर ते बदललं. यांनी ज्योतिरावांचं केसरीतून जाहीररित्या त्याबद्दल आभार पण मानलेले आहेत. म्हणजे या वेळेला टिळकांचं समकाश्मी वसून दाखवलं उरवण्यांच्या निमित्ताने, तसं इथे आपल्याला दिसतं की आगरकरांनी पण आभार मानले, तसं तीर म्हणतायत आणि पुढे ते असं म्हणतायत, आपणा संकटाच्या वेळी सहाय्य यांनी केले आणि आपला सत्कार समारंभ केला, त्याच्यामध्ये भाग घेऊन पुढाकार घेऊन त्यांनी जे काम केलं त्याच्याबद्दल हे धन्यवाद आहेत. पुढे मी सगळं नाही वाचून दाखवत, मी फक्त संबंधित चार चार ओळी ज्या आहेत. खरं तर हे पीपीटीमध्ये जास्त चांगलं दिसलं असतं, पण परत परत क्षमा. आता सत्यशोधकांचं मुखपत्र दीनबंधू हे शिवाजीच्या वंशजांच्या बाजूने सतत लिहित होतं आणि टिळक आगरकर पण या प्रकरणात बाजूनी होते. त्या दोघांनी, म्हणजे सत्यशोधक आणि टिळक आगरकर असं दोघांनी महाराष्ट्राचं लक्ष या विषयावर वेधलं होतं. आणि ते त्याच वेळेला ज्योतिराव आणि लोखंडे यांनी शिवाजी महाराजांच्या समाधीचा प्रश्नही हाती घेतला होता. त्याच्या दुरुस्तीसाठी ते निधी गोळा करण्यासाठी पुणे आणि मुंबई इथे सभा घेत होते. जेव्हा महाराष्ट्रातील समकालीन नेते शिवाजी महाराजांच्या अमर कृतीला विसरले होते, तेव्हा ज्योतिरावांनी त्यांच्या पराक्रमाचे आणि वैभवशाली राजवटीचे पोवाडे गायले होते. हिंदुस्थानच्या नकाशावर शालीवाहन राजानंतर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला अग्रस्थान मिळवून दिलं. त्यामुळे जगाच्या नकाशात स्वाभिमानी असा हिंदुस्थान दिसू लागला. ज्योतिरावांनी रायगड किल्ल्याला भेट देऊन शिवाजी महाराजांच्या अष्टकोणी समाधीवरील पालापाचोळ्याचा ढीग दूर केला होता, ती स्वच्छ केली होती. त्यानंतर जेम्स डगलस हा जो ब्रिटिश लेखक आहे, त्याने ए बुक ऑफ बॉम्बे मध्ये काय म्हटलंय रायगडाबद्दल वगैरे वगैरे ते सगळं त्यांनी कोट केलंय, ते सगळं दिलंय. आणि आता समारोपाचा मुद्दा किरणच्या 1885 सालच्या सुरुवातीला पुण्यातल्या हिराबाग येथे सातारा महाराजांचे गुरु गुरु महाराज चाफळकर स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली एक जंगी सभा भरवण्यात आली. त्या सभेमध्ये ज्योतिरावांनी आणि पुण्यातील इतर नामांकित देशभक्तांनी भाषणे केली. सिंक्लेअर नावाच्या ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्याने स्वखर्चाने शिवाजी महाराजांची समाधी दुरुस्त केली. सरकारनेही 25 रुपये खर्च करून त्या समाधीची दुरुस्ती केली आणि सभोवती कठडा उभा केला. समाधीची व्यवस्था करण्यासाठी दरवर्षी 4 रुपयांचे वर्षासन मंजूर केले. यामुळे पुढे ज्योतिराव आणि त्यांना पाठिंबा देणारे लोक यांनीही हे काम पुढे नेल्याचे दिसते. शिवाजी महाराजांच्या समाधीची डागडुजी करण्याविषयीची चळवळ पुढे टिळक आणि इतर नेत्यांनी सुरू ठेवली. जून 1895 मध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या समाधीची डागडुजी करण्यासाठी निधी गोळा करून त्यांनी या चळवळीला मोठं स्वरूप दिलं. तेथे समाधीवर एक देऊळ बांधण्याचं त्यांनी ठरवलं. त्या देवळाची व्यवस्था करण्यासाठी आणि वार्षिक उत्पन्न अखंड सुरू राहण्यासाठी व्यवस्था करावी असं त्यांनी ठरवलं. अशा रीतीने 1880 साली ज्योतिरावांनी सुरू केलेल्या शिवाजीराजांच्या समाधीविषयीचा विषय आणि ते कार्य टिळकांनी आणि त्यांच्या टिळक पुण्यातल्या नेत्यांनी 1895 साली तडीला नेलं. आता कीर हे पहिले असे अभ्यासक दिसत आहेत की ते दोघांना एकत्र आणताना दिसत आहेत. या दोघांच्या कामामध्ये काही एक धागा आहे असं ते मांडतायत. हा मी फक्त आपल्यासमोर ठेवतो, त्याची चर्चा आपण नंतर करू. आता बघा, लोक असं थट्टा केल्यासारखे लिहितात की समाधी शोधत होते फुले, म्हणजे काय हरवली होती का समाधी, कशी हरवेल, जी हरवलीच नव्हती ती शोधायचा प्रश्नच कसा येतो. असे शब्दच्छल करण्यामध्ये लोक का वेळ वाया घालवतात मला कळत नाही. शतकानुशतके असले उद्योग करत असतात लोक, जी हरवलीच नव्हती तो शोधण्याचा विषय कुठे आहे. आता इथे प्रसाद झावरे साहेब माझे मित्र बसलेले आहेत, मी त्यांना जर असं म्हटलं की झावरे साहेब मी तुमच्या घराचा पत्ता शोधत होतो, तर ते म्हणतील हरवलंच नव्हतं घर, तर शोधत कशाला होतात.
भाषेमध्ये तुम्ही जेव्हा शब्द असे वापरता की पत्ता शोधतो समाधी शोधतो तेव्हा समाधी हरवली आहे असं त्याचा अर्थ होतो का? टिंगल टवाळी करायची किंवा एखाद्याला मोडीत काढायचं म्हणजे किती टोकाला जायचं? अरे फुल्यांनी असं म्हटलं की तिथे झाडं झुडपं उगवली होती, तिथे कचरा पडला होता, तो स्वच्छ केला. आता किरांनी पण ते म्हटलंय. आता हे ज्यांना टिंगल टवाळीचं वाटतं त्यांनी केळकरांचं वाचावं ना. केळकर काय म्हणतायत? केळकर तर टिळकांचे अत्यंत विश्वासू आणि त्यांनी जे काही याच्या संबंधामध्ये मांडलेलं आहे ते अत्यंत अभ्यासपूर्ण असं आहे आणि ते केळकर सुद्धा असं म्हणतायत की त्या समाधीची दुरावस्था झाली होती, तिथे झाडं झुडपं उगवली होती, कचरा साठवला होता आणि चुरून फेकून देण्यात आल्या. बाजूनी लोकांनी लिहिलं की खोटं आणि मग पुरावा काय किंवा चर्चा काय? असं होईलच कसं म्हणे? असं होईलच कसं? हा बंपकपणाचा प्रश्न झाला. असा आहे शिवाजी महाराजांच्या बद्दल आत्ता आणि पूर्वी सुद्धा होती असं नाही आणि त्याचे दोन पुरावे मी तुमच्या समोर ठेवणार आहे आणि मग केळकरांनी सुद्धा फुल्यांचं कोणतं काम मान्य केलंय तेही मी तुमच्या समोर ठेवणार आहे. टिळक पक्षाच्या लोकांनी सुद्धा फुल्यांचं आणि सत्यशोधकांचं कोणतं काम मान्य केलंय तेही ठेवून निष्कर्ष सुकवणार आहे की याचा अर्थ लावता येईल तो तुम्ही लावा. निष्कर्ष मी सांगणार नाही पण मी पुरावे फक्त दोन्ही बाजूचे आणि त्यांच्या दोघांच्या मधले एकत्रित सुद्धा विरोधी सुद्धा असं ठेवणार आहे. तर मी आता तुम्हाला अतिशय मोठी गोष्ट सांगतो. महात्मा कृष्णाजी अर्जुन केळुसकर या सत्यशोधक नेत्याच्या घरी राहायचे. केळुसकर हे फार मोठे इतिहासकार, मोठे लेखक, त्यांनी 50 पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यातलं बुद्ध चरित्र हे बाबासाहेब आंबेडकरांना भेट दिलं गेलं मॅट्रिकच्या परीक्षेत बाबासाहेब यशस्वी झाले म्हणून त्यातनं बुद्धाकडे बाबासाहेब वळले असं बाबासाहेबांनी स्वतः अनुभूत केलेलं आहे. ते केळुसकर ज्यांनी तुकाराम चरित्र लिहिलेलं आहे. त्यांचं शिवचरित्र हे अतिशय उत्तम शिवचरित्रापैकी एक आहे. 600 पानांचं हे पुस्तक आहे. आजही शिवचरित्राची एवढ्या प्रकारचं लेखन लोकांनी केलेलं आहे. तरी सुद्धा मी पुन्हा पुन्हा जेव्हा वाचतो आणि या ताईंनी मला सांगितल्यानंतर दुर्गते सर मी परत एकदा वाचलं तर माझ्या असं लक्षात आलं की काळाच्या मर्यादा जरूर आहे. म्हणजे असं नाही की केळुसकरांना जी कागदपत्र उपलब्ध होती त्याच्यात झाले लिहिणार, पण तरी सुद्धा त्यात ज्या प्रकारे त्यांनी शिवाजी महाराजांची मांडणी केली ती खरोखर आजही मार्गदर्शक आहे. आणि 600 पृष्ठांचं अतिशय विस्तृत शिवचरित्र, उत्तम पैकी शिवचरित्र. तर त्या केळुसकरांनी ते पुस्तक लिहिलं फुल्यांच्या सांगण्यावर. केळुसकर असं म्हणतात की महात्मा फुले माझ्याकडे यायचे, पुणे मुंबईत राहायचे आणि त्यांच्या मुंबईतल्या घरी फुल्यांची भाषणं व्हायची आणि भास्करराव जाधवांनी त्यांच्या आठवणीमध्ये असं नमूद केलं की मी पहिल्यांदा केळुसकरांच्या घरी फुल्यांना ऐकलं आणि त्याच्या पुढे मग मी सत्यशोधक चळवळीकडे ओढला गेलो. भास्करराव हे अनेक वर्ष सत्यशोधक चळवळीचे पुढे नेते होते. ते मुंबई प्रांताचे शिक्षण मंत्रीही होते, मोठे विचारवंत लेखक ते. या भास्करावांचं दोनच वाक्यात वैशिष्ट्य सांगायची तर मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये संपूर्ण मुंबई प्रांतामध्ये पहिला आलेला हा मराठा मुलगा, पहिला आलेला संपूर्ण राज्यामध्ये आणि बी एच्या परीक्षेत सुद्धा पहिला आलेला, असं दोन्ही परीक्षांमध्ये पहिला येणारा बहुजन समाजातला हा मुलगा समाजाने डायरेक्ट. तर ते भास्करराव अत्यंत ब्रिलियंट, संस्कृत वर प्रचंड प्रभुत्व आणि इतिहास आणि अभ्यासक. तर त्यांनी केळुसकर गुरुजी आणि फुल्यांच्या बद्दल लिहिलंय. आता या केळुसकरांनी शिवचरित्र लिहिलं. फुल्यांची केळुसकरांकडे केळुसकरांनी ते काम केलं. फुले गेल्यावर केलं पण केलं, पण त्याच्यातून त्यांना कर्ज झालं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी असताना केळुसकरांची त्यांची भेट झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांना हे केळुसकर शिक्षक आहेत पण अत्यंत ग्रंथप्रेमी. ते बाबासाहेब घरी घेऊन जायचे, जेवायला द्यायचे, पुस्तकं द्यायचे वाचायला आणि नंतर बाबासाहेबांना वडिलांच्या म्हणजे आमजी सुभेदार रामजींनी सांगितलं की मी नाही तो तुला शिकवू शकत, अशा वेळेला शिक्षण
बंद पडणार होतो बाबासाहेबांचं, तर तिरुस्करांनी सयाजीराव गायकवाडांकडे नेलं. विद्यार्थी डॉक्टर आंबेडकर म्हणजे तेव्हा ते डॉक्टर नव्हते, माझ्या तोंडी डॉक्टर शब्द बसलाय म्हणून मी वेळोवेळी खुलासा करेन, पण जर केला नाही तर याचा अर्थ हरी नरके खोटं बोलत होते. आणि काय होतं, नंतर बोलत असल्यामुळे महात्मा कशी मी बोलताना सांगितलं तुम्हाला, तेव्हा ते महात्मा नव्हते झाले. आता मी सांगतोय तेव्हा डॉक्टर आंबेडकर डॉक्टर नव्हते झाले, नंतर झाले ते. पण तर केळुस्कर चक्क डोक्यावर शिवचरित्राचे गठ्ठे घेऊन घरोघर शिवचरित्र घ्या शिवचरित्र घ्या असं लालबाग परळ भायखळ्याच्या परिसरात फिरायचे, मराठी लोकांच्या घरी जायचे. आणि त्यांच्यासोबत कोण असायचा, त्यांचा विद्यार्थी मित्र भीमराव आंबेडकर पुस्तकाचे गठ्ठे डोक्यावर घेतलेला, शिवचरित्र घ्या शिवचरित्र घ्या. आणि केळुस्करांनी असं म्हटलंय, अनेक मराठा माळी धनगरांनी पुस्तकं बघितली सुद्धा नाहीत, घेण्याचं सोडा. त्यामुळे शिवाजी महाराजांबद्दल आत्ता जे प्रेम आहे ते तेव्हाही होतं असं समजून चालायचं कारण नाही आहे. काळाच्या ओघामध्ये ते वाढलं ही चांगली गोष्ट झाली, पण मी पुढचं सांगतो ते धक्कादायक आहे. त्यांना कर्ज झालं, पुस्तक विकलं जाईना, आणि त्यावेळेला छपाई फार महाग होती, कागद फार महाग होता, आणि त्यांना कुणीतरी असं सुचवलं की तुम्ही इंग्रजीत पण करा, पण जगात सगळ्यांना शिवाजी महाराज कळले पाहिजे. या माणसाने ते पुस्तक इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून घेतलं, बँकेचं कर्ज घेतलं आणि पुस्तक छापलं. आता मराठी विकलं जाण्याची बोंब तर इंग्रजी कोण विकत घेणार. तुम्हाला सांगतो त्यांना 25,000 रुपये कर्ज साठत गेलं, म्हणजे मूळ मुद्दल त्याच्यावर व्याज 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 व्याज. बँकेने जप्तीची नोटीस काढली. तेव्हा केळुस्कर म्हणले, अहो माझं घर भाड्याचं आहे, ते जप्त कसं करणार. आणि मग तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण मी केळुस्करांच्या कागदपत्रांचा एक अभ्यासक म्हणून सांगतो, फार थरारक आहे सगळं. ते शाहू महाराजांकडे गेले, शाहू महाराजांना म्हणाले की मला माफ करा, माझ्या शिवाजी महाराजांच्या चरित्रासाठी इंग्रजी आणि मराठी मला 25,000 रुपयाचं कर्ज झालंय, आणि माझी जप्त करायचं म्हटलं तरी मालमत्ताच नाही माझ्याकडे, मी एक शिक्षक साधा, तुम्ही मला मदत करा. शाहू महाराज अतिशय दिलदार उदारमतवादी, त्या म्हणले तुम्ही फार चांगलं काम केलंय, आत्ताच्या आत्ता मी 250 प्रति विकत घेतो, त्याचा चेक तुम्ही घेऊन जा आणि तुमचं सगळं कर्ज मी फेडतो. फक्त मी एका लग्नाला बडोद्याला चाललोय, लग्नावरनं आलो की तुम्ही या आपण बसू, कारण 25,000 म्हणजे मोठी रक्कम ना, त्या काळात ती मोठी रक्कम होती 25,000. तर आपण मला तरतूद करायला लागेल बजेटमध्ये आणि सगळं करून मी तुम्हाला देतो. केळुस्कर लिहितात, शाहू महाराज लग्नाला बडोद्याला गेले, लग्न केलं, मुंबईला आले आणि तिथेच मुंबईत 6 मे 1922 त्यांचा मृत्यू झाला. शाहू महाराज कोल्हापूरला पोहोचलेच नाही, त्यांचं प्रेत कोल्हापूरला गेलं. केळुस्कर लिहितात, मी परत चिंतेत पडलो काय करायचं. मला कुणीतरी सुचवलं माझ्या नातेवाईकांनी की ग्वाल्हेरला जा, तिथे शिंदे जे आहेत ना ते आपले महाराष्ट्रातलेच आहेत, माझी शिंद्यांचे वंशज आहेत. ते म्हणाले मी गेलो ग्वाल्हेरला, भेटलो शिंद्यांना, शिंदे म्हणाले तुम्ही खूप चांगलं काम केलेलं आहे आणि शाहू महाराजांनी तुम्हाला जो शब्द दिला होता तो महाराज पाळू शकले नाही, कारण त्यांचा मृत्यू झाला, पण मी जबाबदारी घेतो, मी तुम्हाला हे पैसे देणार कारण तुम्ही चांगलं काम केलेलं आहे, पण माझी सगळी संपत्ती आता अटॅच केलेली आहे, ब्रिटिश सरकारने तात्पुरती ताब्यात घेतलेली आहे, त्याच्या खटल्याच्या कामासाठी मी लंडनला निघालोय, आज संध्याकाळी मी लंडनला जातोय, तर लंडनवरनं मी केस जिंकून येतो, आपण बसू, माझी सगळी संपत्ती मोकळी होईल आणि मी तुम्हाला 25,000 रुपये आणि आणखीन काही कर्जाचं व्याज वाढेल तर ते सगळं देतो, तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही मोठं काम केलेलं आहे, माझा तुम्हाला पाठिंबा आहे. ते मुंबईला आले आणि लंडनवरनं शिंदे सरकारांच्या येण्याची वाट बघत राहिले आणि एक दिवशी त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी वाचली की लंडनमध्येच शिंदे सरकारांचा मृत्यू झाला. सगळ्या वाईट गोष्टी सलग घडत नसतात, पण इथे मात्र खोटं वाटेल इतक्या वाईट गोष्टी एकत्र घडताना दिसत आहेत. म्हणजे तुम्हाला वाटेल की बहुतेक हरी नरके या मालिका लिहितात त्यामुळे त्यांना ड्रामा घालायची सवय झालेली दिसते, हे खरं वाटतं नाही, एवढ्या वाईट गोष्टी घडतायत, पण घडल्यात, कागदपत्रांमध्ये आहेत. आता पुढे परत कपाळाला हात, काय करायचं. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना सांगितलं की आपण एक केस लढलेले आहोत आणि ती आहे होळकरांची, आणि बाबासाहेब आंबेडकर स्वतः त्याच्यासाठी बारामतीला गेले होते धनगर परिषदेला आणि तिथे त्यांनी होळकरांची बाजू मांडली होती बॅरिस्टर डॉक्टर आंबेडकरांनी. तर तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही जा होळकरांना भेटा, ते नक्की मदत करतील. तर हे केळुस्कर गुरुजी होळकरांकडे गेले, त्यांना भेटले, काय घडलं ते सांगितलं. होळकरांनी लगेच भांडारपाल जो होता
म्हणजे ट्रेझरीचा माणूस त्याला बोलवलं म्हणजे आत्ताच्या आता 25,000 रुपये याच्या ताब्यात दे. तर ते केळुसकर म्हणले अहो मी एवढी रक्कम घेऊन मुंबईला, तसं नाही म्हणले तुम्ही आधी जे सांगितलं ना त्याच्यावर आत्ताच्या आता पैसे ताब्यात घ्या. मला जगायचंय, मला जगायचंय म्हणले. ते म्हणले पण मी घेऊ ते कसं नंतर बघू म्हणाले. आत्ता तुम्हाला मी त्याच्यासाठी बॉडीगार्ड देतो, राजमहालात राहायची व्यवस्था करतो, रात्रभर तुम्ही राहा, पैसे ताब्यात ठेवा, उद्या बघू आपण सगळं काय व्यवस्था करायची ते. पैसे ताब्यात घ्या आणि 25,000 रुपये कॅश ताब्यात दिली, त्यांना संरक्षण पुरवलं. केळुसकर म्हणतात रात्रभर मला झोप नाही, जरी संरक्षण असलं तरी 25,000 रुपये ना. आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी बँकेच्या लोकांना बोलवलं, ते पैसे त्यांना द्यायला लावले, त्यांच्याकडनं हुंडी एक प्रकारचा चेकच ते सगळं घेऊन ते आले, त्यांनी ते भरले, ते कर्जमुक्त झाले. त्यांना एवढा आनंद झाला, स्वाभाविक आहे ना, शिक्षक माणूस एक त्यागी समर्पित वाहून घेतलेला. आणि शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं त्या कर्जात आपण मुक्त झालो. त्यांनी निघताना महाराजांना असं विनंती केली होती होळकर महाराजांना की तुकोजीराजे 500 प्रती मी तुम्हाला भेट म्हणून पाठवतो, तुम्हाला ज्यांना द्यायचे त्यांना द्या. तर महाराज म्हणले मला कशाला पाठवतो, तुम्हीच पाठवा ना, माझ्या नावाने पाठवा पाहिजे. तर हे म्हणले नाही तुमची सही त्याच्यावर पाहिजे, तुम्ही सही करा मग आपण पाठवू लोकांना. तर यांनी मुंबईत कर्ज फेडलं आणि 500 प्रती पाठवल्या पोस्टाने. ज्या दिवशी त्या प्रती पोचल्या त्याच्या आदल्या दिवशी तुकोजीराजे होळकरांची गादी खालसा झालेली होती, त्यामुळे त्या प्रतींवर सह्या करायला तुकोजीराजे राजे राहिलेले नव्हते. हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की ही वास्तवातली घटना आहे, की इतकी हॉरर सिनेमातली असल्यासारखी वाटते आहे. शिवाजी महाराजांच्या बद्दल आता प्रेम आहे, परत परत मी सांगतोय ती चांगलीच गोष्ट आहे. पण महात्मा फुल्यांनी 1869 साली जेव्हा लिहिलं तेव्हा पहिलं पुस्तक याच्यात काय कळलं तुम्हाला? जर शिवाजी महाराजांबद्दल आत्ता प्रेम आहे तसं असतं तर प्रस्थापित लेखकांनी लिहिलं नसतं काय शिवाजी महाराजांबद्दल? इतरांनी लिहिलं नसतं काय शिवाजी महाराजांबद्दल? फुलेच का पहिले असतात? त्यामुळे सत्यशोधक चळवळीचा महात्मा फुल्यांचा आणि पुढच्या सगळ्या लोकांचा जो शिवाजी महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो काय प्रकारचा आहे तो लक्षात घ्या. आणि आता टिळकांबद्दल मी तुम्हाला सांगतो, टिळकांची सामाजिक मतं जी आहेत त्याच्याबद्दल जरूर फुले आंबेडकरी छावणीला प्रश्न आहेत. फुले आंबेडकरी छावणीने त्याच्यावर वेळोवेळी टीका पण केलेली आहे. त्याच्या संबंधामध्ये अतिशय गंभीर आक्षेप पण घेतले नाही. आज सुधारणेचं योगदान नाकारता येईल का? टिळकांनी जो तुरुंगवास भोगला तो खोटा ठरवता येईल का? टिळकांनी जे त्यांच्या पत्रकारितेमधनं आणि नेतृत्वामधनं केलं मागच्या केशवराव विधानवरच्या कार्यक्रमात बोलताना मी मोठे मांडले होते, एनलाइटनमेंट फॉर मासेस ही कामं टिळकांनी केली आहे, खरंय ना? त्यामुळे ते मास लीडर होते हे आपल्याला नाकारताच येणार नाही. हे मान्य आहे की फुले आंबेडकरी छावणीची सामाजिक भूमिका वेगळी आहे. फुले आंबेडकर आणि माधवराव बागल आणि सगळी आणि टिळक प्रेम कॉमन आहे. शिवाजी महाराज ही अशी व्यक्ती आहे की त्यांच्याबद्दल मात्र या दोघांनाही काय असत आहे. पण फुल्यांनी 1869 काम सुरू करणं, 1885 हिराबागेमध्ये सभा घेणं, रायगावजी राघोजीकरी बदलल्यानंतरचे त्यांचे संपादक मित्र नरसिंह चिंतामण केळकर असं म्हणतायत की 10 वर्ष काम चालू होतं पण तोपर्यंत केसरीने किंवा टिळकांनी त्याची दखल घेतलेली नव्हती. त्यांनी नमूद केलंय की 1885 हे काम सुरू झालं होतं पण 95 पर्यंत आम्ही दखल घेतली नव्हती. आणि आता 3 पुरावे फार महत्वाचे या संबंधामधले जे केळकरांनी दिलेले आहेत ते मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो. त्यातला एक पुरावा जो आहे तो हा आहे की टिळकांनी स्मारक बांधलं किंवा टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला अशा पद्धतीच्या जेव्हा मांडणी केली जाते ती रुजवली जाते आणि वर्षानुवर्ष ते नॅरेटिव्ह सेट केलेलं असल्यामुळे त्याच्याबद्दल कुणी काही बोलायला गेलं तर ते खोटं आहे असंच लोक लगेच म्हणतील. या पार्श्वभूमीवर केळकर काय म्हणतात ते जरा आपण बघूया, कारण हे मला
महत्त्वाचं वाटतं. म्हटलं तसं की 10 वर्ष त्याच्या आधी काम सुरू होत हे नमूद करतात ही एक गोष्ट. अटेंड केली दुसरी गोष्ट. केळकर हेही सांगत की ते स्वतः उपस्थित होते त्याला तेव्हा त्या सभेचे अध्यक्ष कोण होते त्या सभेचे अध्यक्ष होते साफळकर स्वामी. कोण साफळकर स्वामी जे फुल्यांच्याही सभेचे अध्यक्ष होते. एवढंच नुसतं नाही आहे खाली जो ठराव म्हणतर त्याला अनुमोदन कोणी दिले सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉक्टर विश्राम रामजी घोले यांनी. हे कोण सांगताय केळकर सांग. समाजाचे अध्यक्ष विश्राम रामजी घोले हे शिवजयंतीच्या संदर्भातल्या 1895 सालच्या कार्यक्रमाला सुद्धा अनुमोदन देणारे आहेत. 1885 ला ते होतेच फुल्यांच्या सोबतही ते होतेच आणि टिळकांसोबत पण ते आहेत. मी समान दुवे काय काय आहेत तिकडे आपलं लक्ष वेधताना या गोष्टी सांगतोय. आता आपण पुढे जाऊ. पुढे जाताना आपल्या असं लक्षात येईल की आज त्याचं राजकीय हे करताना जणू काहीतरी हिंदू मुस्लिम प्रश्न जणू काही याचं सगळ्याचं करायचं आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीने राजकीय वापर होतो. या पार्श्वभूमीवर केळकर काय लिहितात ऐका. कमिटीच्या ठरावास उपस्थित असलेले शेख अब्दुल रज्जाक बिजली वाईकर एवढं सगळं लिहिल्यानंतर केळकरांचं समाधान होत नाही. ते पुढे लिहितात मुसलमान यांनी पाठिंबा दिला. आता तुम्हाला हिंदू मुस्लिम करायचं आहे ना इथं तर मुसलमान पण आहे त्याच्यामध्ये. पण नुसते पाठिंबा दिला नाही पुढे आहे का पाचोरा येथील मुसलमानांनी तर खूप मोठी आर्थिक मदत पाठवली या कामासाठी. जे काम टिळकांनी केलं पहिल्यांदा असं राजकीय नेत्यांना म्हणायचं आहे त्या कामासाठी पैसे देणारे कोण आहेत त्याच्यामध्ये मुसलमान पण आहेत. आणि आता सरदार पोतनीस त्या सभेत काय म्हणाले. केळकरांनी लिहिलंय परत परत ऐका मी पुन्हा पुन्हा उल्लेख करणार कारण कोणी लिहिलंय कुठल्या पुस्तकात आहे त्याच्यावर त्याचं हे ठरतंय ना. तर ऐका सरदार पोतनीस असं म्हणाले मराठेशाहीमध्ये शिवाजी महाराजांच्या समाधीचा उत्सव दर साली होत होता आणि त्यासाठी मोठी रक्कम खर्ची पडत असे हे आपल्याकडील ऐतिहासिक कागदपत्रांवरनं सिद्ध होते. म्हणजे तो उत्सव फुल्यांनी केला त्याच्याही आधी होता असं पोतनीसांकडच्या कागदपत्रातनं दिसतं. त्याचबरोबर असंही सांगितलं गेलं की ज्या समाधीची दुरावस्था झाली होती ती संभाजी महाराजांनी बांधलेली होती मूळ समाधी पण तिची वाईट अवस्था मधल्या काळात झाली होती आणि ती दुरुस्त करण्यासंबंधी फुल्यांनी काम सुरू केलं तेव्हा त्याला पाठिंबा दिला शाहू महाराजांचे वडील कागल घाटगे घराण्यातले जे दिवाण होते कोल्हापूरचे त्यांनी त्यांचा मृत्यू झाला पुढे आणि त्यामुळे ते काम अपूर्ण राहिलं. पण इथे परत घाटगे घराणं शाहू महाराज खरं म्हणजे शाहू महाराजांचे टिळकांचे वेदोक्तामध्ये किती मतभेद आहेत तुम्हाला माहिती आहे किती त्यांच्यामध्ये पुढच्या काळामध्ये कटुता आली ते सगळं तुम्हाला माहिती आहे. तरी या मुद्द्यावर मात्र एकेकाळी ते सोबत आहेत फुल्यांच्या आणि फुले जातात 90 साली महाराजांचे शाहू महाराजांचे वडील पण गेलेले आहेत आणि 95 च्या या कामाला शाहू महाराजांनी खुद्द मदत पाठवलेली आहे. सगळ्यात मोठी देणगी दिलेली आहे टिळकांना की सयाजीराव गायकवाडांनी 1000 रुपये त्यावेळेला त्यांनी दिलेली आहे. आता इथे टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यावेळेला काय लिहिलं गेलं टिळकांच्या या सगळ्या भूमिकांबद्दल आंदोलनाबद्दल त्याची चर्चा करत असताना मी आपल्याला पहिला संदर्भ देतो 11 जून 1895 ला इचलकरंजीच्या एका नागरिकाने पत्र लिहिलंय जे केळकरांनी उद्धृत केलंय. त्यांनी लिहिलंय की ही चळवळ पुण्यातील अमुक एका माणसाने सुरू केली असे नाही. टिळकांच्या समोर हे टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहून कळवणारा माणूस आहे आणि ते केळकरांना उद्धृत करावं असं वाटतंय. टिळकांनी हे सुरू केलेलं नाही असं केळकर स्वतःच्या ग्रंथामध्ये टाइम्स ऑफ इंडियाचा हवाला देऊन लिहितायत. ही चळवळ स्वयंस्फूर्त आहे आणि केळकर असं म्हणतायत की रायगडवर जाऊन शिवाजी महाराजांचा उत्सव करायचा असं महाडकरांनी ठरवलं
आणि त्यांनी सुरुवात पण केली. त्यामुळे टिळकांनी केसरीमध्ये असा खुलासा केला की महाडची शिवजयंती वेगळी आणि आपली वेगळी, त्यामुळे त्यांना तुम्ही पैसे देऊ नका. पैसे महाराष्ट्र सरकारकडे द्यायचे नाही, पीएम फंडाला पाठवायचे. इथे नाही भरायचे, महाडवाले वेगळे. आता मला सांगा, जर का महाडवाले वेगळे असतील तर मग सत्यशोधकांनी केलेल्या कामाचे उल्लेख केसरीमध्ये का नाहीत, असा पुरावा किंवा प्रश्न कोणी विचारत असेल तर दीनबंधू मध्ये काय आहे. खर तर असं झालं की दीनबंधूच्या फाईल्स ज्या आहेत त्या आता खूप जीर्ण अवस्थेत आहेत कोल्हापूरला, आणि इतिहास विभागामधल्या ताईंनी आणि आपल्यापैकी अनेक अभ्यासकांनी तिथे प्रत्यक्ष पाहिलेले आहेत. त्यातल्या काही कागदपत्रांचे झेरॉक्स इथे मी मुद्दा मांडले आहेत, पण त्या खरं म्हणजे खूप दिसायला फेंट आहेत, पण तरी काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण मी मूळ फाईल वाचलेल्या आहेत. इथे असं आहे की या 5-6 कागदांमध्ये काय आहे, हे अग्रलेख आहेत दीनबंधूचे, हे लेख आहेत दीनबंधू मधले, पत्रव्यवहार आहे आणि बातम्या आहेत. काय आहे, 4 पुरावे आहेत दीनबंधू मध्ये. एक पुरावा जो आहे तो बेळगावचा आहे आणि तो आहे 1895 सालचा, 4 मे 1895, जेव्हा अजून टिळक शिवजयंतीला गेलेले नाहीत. टिळकांची शिवजयंती 96 झाली आहे, प्रयत्न 95 सुरू झालेत, पण ते पण सुरू झालेले नाहीत. हिराबागेची सभा पण झालेली नाही आहे, हिराबागेच्या सभेच्या आधी टिळकांची सभा. काय म्हणलं याच्यामध्ये, तर गेली 5 वर्ष बेळगाव शहरामध्ये आम्ही जयंती करतो आहोत आणि 300 ते 400 मंडळी याही वर्षीच्या कार्यक्रमाला होती, आणि मग कोण कोण होतं आणि काय काय झालं वगैरे वगैरे त्याच्यात आहे. हा जो अग्रलेख आहे केसरीमधला, माफ करा, दीनबंधूमधला, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की टिळकांनी जे काम सुरू केलंय त्याला आमचा आधीपासूनच पाठिंबा आहे, कारण आम्ही शिवाजी महाराजांच्या प्रेम करणारे लोक आहोत, त्यामुळे या स्मारकाला निधी आम्ही स्वतःहून पाठवलेला आहे, आणखी देण्याची आमची इच्छा आहे. पण आमचे 3 प्रश्न आहेत, त्याची उत्तरं टिळक पक्षाकडनं मिळत नाहीयेत. पहिला प्रश्न आहे, रायगडची ही जागा जी आहे ही ब्रिटिश सरकारच्या ताब्यात आहे, त्याच्यावर महसूल खातं आणि वन खात्याची मालकी आहे, मग त्यांची परवानगी टिळक पक्षाने घेतली आहे का? आणि तिथे जर बांधकाम करायचं असेल तर परवानगी लागेल ना, तर ती परवानगी घेतली आहे का? हे अकॅडमिक प्रश्न आहेत, महत्वाचे प्रश्न आहेत. दुसरं, त्या स्मारकाचं तुम्ही लेआउट, त्याचं डिझाईन काही तयार केलंय का? तिसरं, त्याला किती खर्च येणार आहे, नेमकी रक्कम काढली आहे का? चौथं, किती रक्कम जमली आणि किती कमी पडती आहे ते आम्हाला सांगा, आम्ही ती देऊ इच्छितो. पण पुढच्या बातमीत असं म्हटलंय की केसरीने काहीही सहकार्य केलं नाही आणि याची एकही माहिती आम्हाला दिली नाही, आणि त्यामुळे आमचा जरी याला पाठिंबा असला तरी आम्ही पुढचा निधी मात्र देऊ शकत नाही आहोत. पण हे काम झालं पाहिजे आणि हे काम होणं गरजेचं आहे, आणि म्हणून ब्रिटिश सरकारने पण याला सहकार्य केलं पाहिजे. अशा प्रकारची पत्र, अशा प्रकारच्या बातम्या, अशा प्रकारचे लेख हे दीनबंधूमध्ये वारंवार प्रकाशित झालेत आणि दीनबंधूमध्ये 1885 पासून हे उल्लेख होते असं खुद्द माधवराव बागल यांनी मगाशी उल्लेख केलेला मी वाचून दाखवला, आणि त्यांनी स्वतः पण सांगितलंय. आणि मी किरांना जेव्हा विचारलं होतं तेव्हा किर पण मला म्हणाले होते की अरे मी स्वतः फाईल्स पाहिलेल्या आहेत, कारण दीनबंधूच्या सगळ्या फाईल्स कोल्हापूरला देण्यात आल्या. तसंच किरांचं पण सगळी जर या संबंधामध्ये छापलं गेलं वेळोवेळी तर ते अविश्वासार्ह का मानायचं, ते खोटं का मानायचं, नंबर 1. नंबर 2, कटुतेने कटुता वाढते, कोण चुक तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांचे वडील सुभेदार मेजर रामजी सकपाळ हे मिलिटरीमध्ये काम करत असताना अतिशय उत्तम सैनिक म्हणून नावाजले गेले होते, पण ब्रिटिश अधिकारी ओळखलं की हा मुलगा शिक्षक होऊ शकतो, आणि म्हणून त्याला म्हणाले रामजी तुला मी पुण्याला ट्रेनिंगला पाठवतो, तू पुण्यात जा आणि बॉम्बे सेपियर्स मध्ये तू तिथे ट्रेनिंग घे 1.5 वर्षाचं, शिक्षक शिकवण्याचं, टीचर्स ट्रेनिंग.
रामजी इथे आले आणि बॉम्बे सेपियर्सचं रेकॉर्ड मी स्वतः पाहिलंय. लेक्चर्स प्रेक्षक आहेत महात्मा ज्योतिराव फुले आणि सुभेदार मेजर रामजी सकपाळ हे विद्यार्थी म्हणून समोर बसलेले आहेत आणि दीड वर्षाचं ट्रेनिंग महात्मा फुल्यांकडून त्यांनी घेतलेलं आहे. फुल्यांनी त्याला काय काय विषय शिकवले, कोणती कोणती भाषणं करायचे, कोण कोण हजर असायचं, सगळं मिलिटरीची शिस्त असल्यामुळे नोंदलेलं आहे. आणि इंटरेस्टिंग गोष्ट, ते रविवारच्या सुट्टीच्या दिवशी सावित्रीबाईंना ज्योतिरावांना भेटायला घरी जायचे, गप्पा व्हायच्या, नंतर पत्रव्यवहार होत राहिला. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी बुद्ध आणि कबीरांना गुरु मानलं ते समजू शकतं, पण फुल्यांना गुरु मानण्याच्या मागे कोणता धागा होता त्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वडिलांचे अत्यंत जवळचे मित्र, नुसतं मित्र नाही, अर्थातच वैचारिक भूमिका, तत्वज्ञान हे सगळं आहेच. आता मुद्दा काय माहितीये का, की हे बाबासाहेबांच्या मनावर वडिलांनी सांगितलेलं जे बिंबलेलं आहे त्याचं प्रत्यंतर आपल्याला मूकनायकमध्ये दिसतं. झालं असं की मूकनायक बाबासाहेबांनी सुरू केलं आणि केसरीकडे भेट अंक पाठवला. केसरीची सगळ्यांचीच पद्धत असते की नोंद करायची की यांचा अंक आला, त्यांचा अंक आला आणि ज्यांचा भेट आला त्यांना आपण भेट पाठवायचा. पण केसरीने ना त्यांना भेट पाठवली ना यांच्या भेटीची दखल घेतली किंवा नोंद केली. शेवटी केसरीला त्यांनी कळवलं की तुम्ही आमची जाहिरात छापा, पैसे देतो तुमच्या मी. केसरीने कळवलं जागा नाही आणि केसरीने मूकनायकची जाहिरात सुद्धा छापली नाही. त्यावेळेला मग बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं की तुमच्या वर्तमानपत्रामध्ये चपलांच्या आणि बुटाच्या जाहिराती येतात आणि मूकनायकची जाहिरात यायला जागा नाही. तुमचे पैसे आम्ही देतोय ना तुम्हाला, जितकी काय दर असतील ते आम्ही द्यायला तयार असतो, मी का नाही छापत? नाही छापलं त्यांनी आणि लोकमान्य टिळक गेले. एक ऑगस्ट 1920 ला की ज्योतिराव गेले तेव्हा केसरीने बातमी सुद्धा छापलेली नाही, एका ओळीची बातमी छापलेली नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलंय ते मूकनायक मध्ये तुम्ही पाहू शकता. आम्ही मूकनायक पुस्तक रूपाने छापलंय, तुमच्याकडे हातात असेल ते, त्याच्या दुसऱ्या आवृत्ती काम मी केलंय. तर बाबासाहेबांनी एक जाधव नावाचे कार्यकर्ते मारले होते, त्यांच्या मृत्यूची मोठी नोंद केली आहे, सविस्तर नोंद केली आहे, त्यांचं योगदान तपशीलवारपणे सांगितलंय. आणि त्याच्यानंतर शेवटी म्हणजे मध्ये एक बातमी आणि नंतर शेवटी त्यांची पत्नी मारली होती. कार्यकर्त्यांना मदत करायची आणि कशी गृहकृत्य दक्ष बाई होती, सामाजिक प्रश्नांमध्ये मदत करणारी होती, सामाजिक जाणीव असलेली होती, तिच्याबद्दल पण खूप विस्ताराने बाबासाहेबांनी लिहिलंय. आणि या दोघांच्या मध्ये पुण्याचे बाळ गंगाधर टिळक यांचा मृत्यू झाला, बातमी संपली. आता ही प्रतिक्रिया आहे. खरं म्हणजे टिळकांसारख्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय नेत्याची बातमी ही खूप मोठ्या प्रमाणात दिली जायला हवी होती हे बाबासाहेबांनाही पटत असणार, पण प्रत्यक्षात मात्र ती एका ओळीत दिली गेली. तीन गोष्टी तुम्ही मार्क केल्या असतील. लोकमान्य टिळक शब्द वापरलेला नाही, पुण्याचे टिळक म्हटलेला आहे. कळवण्यास दुःख वाटतंय ही पद्धत आहे म्हणून ती ती वापरली आहे. पण मृत्यू झाला बस संपलं याच्यामधनं असं लक्षात येतं की ती कटुता आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा विचारलं लोकांनी, रागावले पत्रकार, चिडले आणि म्हणाले की तुम्ही अपमान केलात, तुम्ही इतकी छोटी बातमी दिली. डॉक्टर आंबेडकर म्हणाले महात्मा फुल्यांची तर एवढी छोटी सुद्धा दिली नव्हती त्यांनी, आम्ही ज्यांना दिली हा त्यांच्यावर आमचा फरक आहे. आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले टिळकांनी आमच्यासाठी जेवढं केलं तेवढी जागा त्यांना दिली. हे जे काही आहे ह्या प्रतिक्रिया आहेत, समजून घ्या. आपल्याला अभ्यासक म्हणून आता त्याच्या पुढे गेलं पाहिजे. हेच बाबासाहेब माईसाहेब आंबेडकर म्हणाले, मी एकदा त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की अगं मी तेव्हा तरुण होतो, 29 वर्षाचा मुलगा, आणि त्या काळामध्ये टिळकांचे आमचे प्रचंड मतभेद होते आणि तो राग होता, पण आत्ता मी तो नाही आहे. आणि नंतरच्या काळामध्ये बाबासाहेबांनी थॉट्स ऑन लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सला प्रस्तावना लिहिताना हे लिहिलंय आणि हे आपल्याला शिकलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकर सुद्धा वाचताना तुम्ही लेटेस्ट जे असेल ते फायनल मानलं पाहिजे, शेवटचं, नंतरचं. त्यामुळे 20 साली त्यांनी काय लिहिलंय, 56 साली काय लिहिलंय, 45 साली काय लिहिलंय, 48 साली काय लिहिलंय हे पाहिलं पाहिजे. आणि इथे मी एक पत्र, जे आता 2-4 दिवस खूप व्हायरल झालं होतं,
ते तुम्हाला माहितीच आहे, तुमच्याकडे आलेलंच आहे. ते लोकमान्य टिळकांचे चिरंजीव श्रीधर टिळक, श्रीधर बळवंत टिळक यांचं 25 मे 1928 पत्र, गायकवाड वाडा, त्याला आता टिळकवाडा असं नाव आहे, मुलांनी त्यावेळेला गायकवाडवाडी म्हटलंय. श्री कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती विशेष, हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं पत्र आहे श्रीधर बळवंत टिळकांनी, म्हणजे टिळकांच्या मुलांनी. हे पत्र आपल्या हाती पडण्यापूर्वीच बहुधा मी इहलोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपल्या कानी पडेल, कारण त्यांनी आत्महत्या केली शिवाजीनगरला रेल्वेखाली. आपल्या समाज समता संघाचे अंगीकृत कार्य नेटाने पुढे चालवून ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज सुधारणावादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे. आपण या कामी अहर्निश झटताय याबद्दल मला फार संतोष वाटतो व आपले प्रयत्नास परमेश्वर यश देईल अशी मला खात्री वाटते. महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न अवघ्या 5 वर्षात सुटेल. माझ्या बहिष्कृत बांधवांची गहराणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे शरणारविंदी सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे. तरी मित्रमंडळीस माझा सप्रेम नमस्कार सांगावा, कळावे, लोभ असावा ही विनंती. आपला नम्र श्रीधर बळवंत टिळक आणि टू डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या पदव्या आणि त्यांचा पत्ता. मित्रहो, बाबासाहेबांना जेव्हा कळलं की त्यांनी आत्महत्या केली तर त्यांच्याबद्दल खूप विस्ताराने लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी भावना व्यक्त केली आहे ती अशी आहे की खरे लोकमान्य श्रीधर टिळक होते असं बाबासाहेबांनी त्यावेळेला म्हटलंय. आणि श्रीधर टिळकांनी जी स्वागतशील भूमिका घेतली, मला सांगा गायकवाड वाड्यामध्ये टिळकवाड्यामध्ये अस्पृश्य समाजाच्या मानल्या गेलेल्या समाज समता संघाची शाखा काढणं, सनातनी टिळक मानले गेलेले, तिथे किती मोठं क्रांतिकारक मन या श्रीधर टिळकांचं आणि त्यांच्या बंधूचं असणार, त्याच्यासाठी त्यांना काय किंमत मोजावी लागली आणि किती छळ सोसावा लागला आणि पुढे तर त्यांना आत्महत्या सुद्धा करावी लागली. याच्यामध्ये असं आहे की टिळकांनी जी भूमिका घेतली आहे ती टिळकांनी राजकीय लोकप्रियतेसाठी घेतली आहे का खरोखर त्यांची स्वतःची आहे का त्यांच्यावर दबाव आहे याची चर्चा यदि फडके सरांनी केलेली आहे आणि ती करता येईल मला साधं दिसतं ते असं की टिळक इंग्लंडला निघालेत आणि तिथे त्यांना तिथल्या उदारमतवादी लोकांची मदत हवी आहे केसमध्ये, तेव्हा विठ्ठल रामजी शिंद्यांनी घेतलेल्या परिषदेला टिळक हजर राहतात आणि जाहीरपणे असं म्हणतात की जर हिंदूंचा देव अस्पृश्यता मानत असेल तर मी तो देव अरबी समुद्रात बुडवून टाकेन. पण त्या दिवशी लोकमान्य टिळक कोणाकोणाला भेटले, कोणाच्या घरी जाऊन चहा प्यायले, कोणाच्या घरी पान सुपारी घेतली, इथपासूनच्या सगळ्या बातम्या केसरीमध्ये आहेत, पण या परिषदेला टिळक हजर होते याची सुद्धा नोंद नाही आणि तिथं भाषण काय केलं त्याची सुद्धा नोंद नाही. म्हणजे लंडनच्या पेपरमध्ये बातमी यावी याच्यासाठी बोलले, ती बातमी आली, पण पुण्यात केसरीमध्ये मात्र बातमी नाही. हे आपल्या विद्यापीठात पण घडलंय बरं का, एकदा सहज आठवलं म्हणून सांगतो. एक कुलगुरू होते, ते गणपतीची आरती करायला गेले आणि गणपती विद्येची देवता आहे वगैरे वगैरे असं बोलले. सकाळमध्ये त्याची बातमी आली फोटो सकट वगैरे आणि ती सम्राट नावाच्या वर्तमानपत्राने छापली की बौद्ध कुलगुरू गणपती विद्येची देवता म्हणतायत, आरती ओवाळतायत, फोटो बिटो असं सगळं. ते कुलगुरू मला म्हणल्यावर ते संपादक तुझे मित्र आहेत मुकंद कांबळे, म्हटलं हो, त्यांना सांग म्हणे हे खोटं आहे मी नव्हतो गेलो आणि असं नाही घडलेलं. बबनरावना फोन केला, म्हटलं बबनराव ते कुलगुरू म्हणतात की असं नाही घडलं, ते म्हणे सकाळमध्ये छापून आले, सकाळमध्ये फोटो आहे. त्यांनी सकाळला खुलासा छापावा की मी तिथे गेलोच नव्हतो, माझा फोटो खोटा आहे, माझ्याबद्दल दिलेली बातमी खोटी आहे. सकाळमध्ये खुलासा आला की मी तो छापतो. मी म्हटलं साहेब तुम्ही तिकडे पाठवा, म्हणजे नाही नाही इथं नाही खुलासा पाठवणार, मी खुलासा सम्राटला पाठवायचा, गेलो नव्हतो हे फक्त सम्राटला सांगायचं आहे, सकाळला गेलो होतो हे सांगायचं आहे. माणसं राजकीय सोय गैरसोय बघून भूमिका घेतात. टिळकांची ही भूमिका सरळ सरळ यदि फडके म्हणतात राजकीय होती की जर हिंदूंचा देव अस्पृश्यता मानत असेल तर मी तो देव सुद्धा अरबी समुद्रात बुडवीन, पण त्याच टिळकांनी सही केली नाही. स्वतः शिंद्यांनी जेव्हा ठराव समोर ठेवला की माझ्या वैयक्तिक आयुष्यात अस्पृश्यता पाळणार नाही, टिळक म्हणाले माझ्या अनुयायांना मला विचारावं लागेल. याचा अर्थ कधी नरके टिळकांवर टीका करतायत आणि टिळकांना डोंगी म्हणतात, दांभिक म्हणतात, इतकं सुलभीकरण कृपा करू नका, कारण नेत्यांना सुद्धा त्यांची इमेज तयार झालेली असते आणि त्यांच्या मागे जो वर्ग असतो
तो वर्ग त्याच्यापासून फुटून फटकून राहून दूर जाऊन काम करता येईल का, याच्या पण मर्यादा असतात. मी त्यातले ताण तणाव समजून घेतले पाहिजे त्या मताचा आहे. मी टिळकांचं समर्थन करत नाहीये, पण टिळक चुकले असा लगेच शेरा मारून ताशेरा मारून मोकळा होत नाहीये. मला असं वाटतं की हे खूप गुंतागुंतीचं आहे, आपण तशा पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजून घेताना टिळकांनी बातमी दिली नाही म्हणून आंबेडकरांनी छोटी बातमी दिली तर ती प्रतिक्रिया होती, पण तसंच आत्ता आपण वागलं पाहिजे असं काही ओझं बाळगण्याचं कारण नाही. कारण टिळक सुद्धा नंतर बदलत गेले. तुम्ही सदानंद मोऱ्यांनी त्यांच्या संबंधात जे लिहिलं अगदी फडक्यांनी पण लिहिलंय. आणि मला स्वतःला असं वाटतं की इथे कोणाची वकिली करण्याचा मुद्दा नाही आहे, पण शिवाजी महाराज हे या दोघांचंही प्रेमाचं आपुलकीचं आणि आदराचं स्थान आहे. आणि त्यामुळे कोण आधी आलं आणि कोण नंतर आलं त्याही बाजूला ठेवलं, चित्र काय दिसतं टिळकाच्या बद्दलचा तुमच्या समोर सांगून माझे दोन तीन मुद्दे उघडले तेवढे ठेवतो आणि समारोप करतो. मी जेव्हा पुराबी लेखागारामध्ये काम करायला लागलो, फडके सर मला घेऊन जायचे, तर तिथे आर्काइव्समध्ये इंग्रजीमध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये ट्रान्सलेट करून सादर केलं जायचं. त्याच्यामुळे झालंय असं की पेपर नाही येत आता, पण त्या पेपरमध्ये काय छापून आलं होतं त्याचे सारांश आहे. आणि त्यामुळे दीनबंधूमध्ये काय आलं होतं, त्यावेळेला विविध ज्ञान असतात काय आलं होतं, ज्ञानमध्ये काय आलं होतं, त्या अंक नाही आहेत. पण ते फुल्यांनी केला आणि फुले करत होते आणि सत्यशोधक चळवळीने तो केलेला कार्यक्रम पुढे लालबाग परळमध्ये लोखंड्यांनी मराठा ऐक्यच्यू सगळ्यांनी फार मोठ्या प्रमाणात केला हे आपल्याला दीनबंधूच्या आधारे होम डिपार्टमेंटच्या फाईलमधनं गव्हर्नरकडच्या पत्रव्यवहारामधनं कळतं. पण एक मान्यच करायला हवं की यांनी सुरू केलेला कार्यक्रम हा लालबाग परळ भायखळा किंवा पुण्यामध्ये पूर्व पुण्यामध्ये होता, तरी 96 साली टिळक स्वतः रायगडवर जेव्हा गेले आणि तिथल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तेव्हा फार मोठ्या प्रमाणात लोक आलेले होते. कारण टिळक हे मोठं राष्ट्रीय नेतृत्व होतं, पण म्हणून काही टिळकांना सुखासुखी कार्यक्रमाला हजर राहता आलं असं नाहीये. तिथल्या कलेक्टरने बंदी घातली, तो म्हणला जत्रेचे नियम लागू होतात, इतक्यापेक्षा जास्त लोक जमता कामा नयेत, 50 पेक्षा जास्त लोक, 200 पेक्षा जास्त लोक अशी सवय लागली तुम्हाला आता ऐकायची. तर त्यांनी त्यावेळेच्या भाषेमध्ये जत्रेचे नियम म्हणाला आणि त्यामुळे वन खात्याने परवानगी दिली, पण महसूल खात्याने परवानगी नाकारली आणि त्यामुळे टिळकांचा कार्यक्रम होणार नाही. टिळक त्यावेळेला कायदे काउन्सिलचे सभासद होते, आमदार होते आपण म्हणूया, ते गव्हर्नरकडे गेले. तुम्ही परवानगी दिली, परवानगी देऊन आला आणि त्यांनी नंतर टिळकांचा जो सूड घेतला ती आणखी वेगळी स्टोरी आहे, ते नंतर बघू. पण टिळकांनी दोन गोष्टी केसरीत छापल्या, त्या केसरीत आहेत आणि टिळकांच्या या चरित्रात केळकरांनी नोंदवलेल्या आहेत. पहिली गोष्ट, शिवा आहोत तो शिवस्मारक उत्सव, सरकार विरुद्ध भाषण करायची नाहीत. आता सत्यशोधकांनी सरकारच्या विरुद्ध बोलायचं नाही म्हटलं की सत्यशोधक ब्रिटिश धारतील. मग टिळकांनी असं केसरीत लिहिलं तर आमच्या वसंत मुलांकडे मी एक पत्रक पाहिलंय, टिळक बंडाळ्याच्या तुरुंगात सुटल्यानंतर शनिवारवाड्याचा सत्कार आयोजित केलाय आणि टिळक महाराज की जय आणि खाली काय माहितीये, व्हिक्टोरिया महाराणी की जय. त्यावेळची पद्धत होती हो, काँग्रेस पक्षाचं सुद्धा अधिवेशन गॉड सेव्ह द किंगनी सुरू व्हायचं, राणीच्या प्रार्थनेने सुरू व्हायचं आणि टिळकांनी पुढे असं लिहिलंय, हे नोंदवलंय केळकरांनी की या कार्यक्रमात ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध भाषण करायची नाही, जसं त्यांनी सूचना दिली आहे तसं. दुसरं, हा कार्यक्रम ब्रिटिश सरकार विरुद्ध नाही, त्यामुळे आम्ही राजद्रोह करत नाही आहोत, तेव्हा सरकारने याची नोंद घ्यावी. आता असं आहे ना की इतक्या बंधनांमधून सुद्धा तो कार्यक्रम झाला, त्याचं स्वागत पण झालं. मी असं मानतो
की फुल्यांनी सत्यशोधकांनी सुरू केलेला कार्यक्रम टिळकांच्या उपस्थितीने मोठा झाला, तो आणखी पुढे गेला, तो देशपातळीवर गेला. आणि हे नंतर मी तुम्हाला वाचून पण दाखवणार आहे. हे केळकरांनी पण मान्य केलं आणि बाकीच्यांनी पण मान्य केलं, मी ते सांगणार आहे. पण त्याच्या आधी माझा एक अनुभव सांगतो. मी जेव्हा हे पुरावी लेखागारातलं सगळं सांगत होतो तेव्हा जयंतराव टिळक साहेब म्हणजे नातू ते होते, ते आमच्या विधान परिषदेचे सभापती होते. त्यांना कुणीतरी सांगितलं आणि ते रागावले, त्यांनी मला बोलवून घेतलं. मी तपशिलात फार सांगत नाही, फक्त वरवर सांगतो. मी गेलो तेव्हा ते चिडलेले होते. राजकारणी जेव्हा चिडतात तेव्हा ते दखल देत घेत नाही. तुम्ही आलात त्या गेलात त्या बघायचंच नाही, म्हणजे असं दुसरंच काम करत राहिले. बराच वेळ मी आपला उभा आहे ते काही सर नमस्कार सर नमस्कार, तरी सर काही बघतच नाही. असं बऱ्याच वेळानंतर मी म्हटलं आता सर निघूया. मग तेवढ्यात त्यांनी बघितलं, कोण तुम्ही? म्हटलं मी हरी नरके. हा, ते डोकं फिरलेले हरी नरके का, की फुल्यांनी जयंती सुरू केली टिळकांनी केली नाही असं काहीतरी मूर्खासारखं तुम्ही ओरडता, तुम्हाला ठाण्याला पाठवायचं काय रवड्याला? इतकंच चिडलेले होते ते. मी म्हटलं सर मी नाही म्हणत आहे, असं दीनबंधूमध्ये छापलेलं आहे, असं पुरावी लेखागारामधल्या पुराव्यात दिसत आहे, असं पंढरनाथ चितळराम पाटलांनी फुले चरित्रात 1927 साली लिहिलं आहे, असं 33 साली माधवराव बागलांनी लिहिलं आहे. मी दीनबंधू आणि सत्यशोधकांचे हे देताना कीर घेतले आणि अगदी नचिन केळकरांनी सुद्धा ते कसं सूचित केलंय ते पण म्हटलं. आणि मी पुरावी लेखागारामधले काही कागद झेरॉक्स करून नेले होते आणि त्यावेळेला तिथले डायरेक्टर जनरल होते अविनाश धर्माधिकारी, त्यांची सही होती, सही शिक्का. ते त्यांनी पाहिलं आणि म्हणाले अरे नरके साहेबांना खुर्ची द्या ना बसायला, एवढा माणूस उभा आहे आपला, पुण्याचा माणूस आहे. अरे नरके तुम्ही पुण्यात कुठं शिकलात? म्हटलं सर सदाशिव पेठ आहे. तरीच म्हणाले बसा बसा खुर्चीवर बसा. अरे चहा आणणार आहे, एवढा वेळ माणूस बसलाय आपला पुण्यातला, चहा नाही त्यांना. हे चहा प्रकरण कळावं म्हणून परत 15 सेकंद तुमच्या घेतो. पतंगराव कदम त्यांच्या अतिशय चाहते, ते जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले त्यावेळेला पतंगरावांनी मला सांगितलं, माझे मंत्री राहिले ते, त्यांनी सांगितलं की मी आशीर्वाद घ्यायला गेलो जयंतरावांचा, 25 किलो पेढे घेऊन गेलो म्हटले, 5000 रुपयाची शाल, हे म्हटले 100 किलोचा हार. राजकारण्यांचं जरा असं असतं ना वजनदार सगळं. गेलो म्हटले जयंतरावांना, हार घातला, पेढे दिले, शाल घातली आणि म्हटले आता चहा येईल, आत्ता येईल, मग येईल, कारण सभापती आहेत ना, सरकारी बंगल्यावर असं चहा आहे, पुण्यात नाही होते गेले घरी, त्यामुळे तिकडे मिळेल चहा अशा अशा. तर ते म्हणले मी वाट बघतोय वाट बघतोय, 10-15 मिनिटं झाली म्हणजे चहाच येईना. मग म्हणलं मी म्हणलो की टिळक साहेब मी निघावं का आता? जयंतराव टिळक त्यांना अत्यंत स्वच्छ पुण्याच्या भाषेत म्हणले पतंगराव तुमचं काम 15 मिनिटांपूर्वी संपलंय, तुम्ही का बसलाय मला माहित नाही. पतंगराव म्हणले सरकारी खर्चाचा चहा आला नाही, त्या पार्श्वभूमीवर हरिनरकेंना चहा आणणार आहे, आता कळलं तुम्हाला? आणि मग मला म्हणले अहो फुल्यांचं आणि टिळकांचं फार मेकूट होतं, मित्र होते जवळचे, ते 10000 रुपयाचा जामीन दिला होता, 70 केला होता, मानपत्र दिलं होतं, इतके दोस्त होते ते. त्यामुळे टिळकांनी सुरू केली काय आणि फुल्यांनी सुरू केली काय, काहीच फरक पडत नाही. मी म्हणले सर मला फरक पडत नव्हता, मी फक्त ऐतिहासिक तथ्य मांडत होतो, फरक तुम्हाला पडत होता, चिडला तुम्ही होतात, म्हटलं रागावलं तुम्ही होतात. नाही म्हणाले गैरसमज होते, कम्युनिकेशन गॅप होती, भेटत जातो ना, संपर्कात राहा, आणि पुढच्या वेळेला आलं की चहा घेतल्याशिवाय जायचं नाही. मी जयंतराव टिळक या व्यक्तीबद्दल नाही सांगत आहे तुम्हाला, जयंतरावांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये प्रामाणिकपणाने केलेला बदल सांगतो. त्यांच्या आत्मचरित्रात श्रद्धाताई त्यांनी पहिल्या आवृत्तीत लिहिलं होतं माझे आजोबा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला, दुसऱ्या आवृत्तीत त्यांनी बदल केला आणि दुसऱ्या आवृत्तीत त्यांनी असं लिहिलं माझे आजोबा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती उत्सव पुढे आणला. हे बरोबर आहे, पुढे आणला हे बरोबर आहे, कारण जो मुळात पारंपरिक पद्धतीने आधीपासून होत होता त्याच्यात मध्ये खंड पडला होता तो महात्मा फुल्यांनी सत्यशोधकांनी पुन्हा सुरू केला. आणि तेवढं नुसतं झालेलं नाहीये, एक पुरावा तुमच्यासाठी आणखी इंटरेस्टिंग फुले आणि टिळकांना जोडणारा मी राखून ठेवला होता, तो महात्मा फुल्यांचे जोशी नावाचे मित्र होते. या जोशींचं अप्रतिम पुस्तक आहे, त्यांनी गोविंद बाबाजी वसईकर जोशी त्यांची रोजनिशी प्रवास वर्णन अप्रतिम आहे. त्याच्यात फुल्यांना भेटल्यानंतर फुले कसे दिसले, काय बोलले, फुले काय म्हणाले, खूप सुंदर सुंदर त्यांनी आठवण लिहिलेले आहेत. या जोशींनी 1885 साली रायगडला जाऊन भेट दिली आणि त्याच्यावर पुस्तक लिहिलं, ते 1887 साली स्वतःच्या खर्चाने प्रकाशित केलं. आणि त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या समाधीची इतकी दुरावस्था आहे आणि त्याचं भव्य अशा प्रकारचं स्मारक केलं पाहिजे आणि म्हणून निधी जमा करायला सुरुवात केली पाहिजे, हे काम त्यांनी सुरू केलंय.
हे जोशी पुन्हा टिळक आणि फुले या दोघांचेही मित्र आहेत. एक प्रकारचा दुवा असं मी त्याच्याकडे बघतो. आणि त्यांनी तर डिझाईन पण ठरवलेलं आहे, खर्च पण ठरवलेला आहे, आणि त्या कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने पावलं टाकलेली आहेत. अर्थात ते काम झालं नाही. टिळकांनी जेव्हा या पद्धतीने निधी जमवायला सुरुवात केली, सुरुवातीला काही फारसं प्रतिसाद मिळत नव्हता. हळूहळू रक्कम मिळायला लागली, पण असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये काही स्मारक होणार नाही, कारण जयंती उत्सव दरवर्षी करायचा, स्मारक करायचं, तेवढ्या टीका पण सुरू झाली. आणि ती टीका काय इंटरेस्टिंग आहे बघा. टाइम्स ऑफ इंडियाने असं लिहिलं की 29 मे 1895 टाइम्स ऑफ इंडियामधला संपादकीय उल्लेख आहे, पेशवाईचे स्तोम माजवणाऱ्यांनी टिळक पक्षाने म्हणजे हा उत्सव सुरू करण्याचं नाटक केलेलं आहे. हे खरं नव्हतं, नाटक नव्हतं, हे मनापासून केलेलं काम होतं. आणि पेशवाईचं स्तोम माजवण्यासाठी शिवजयंती उत्सव केला हेही खरं नाही. पण या चळवळीवर टीका पण होत होती, आणि त्या टीकेमधले दोन उल्लेख जे केळकरांनी केलेले आहेत, त्यातला एक उल्लेख आहे बॉम्बे गॅझेटमध्ये. एका मराठा माणसाने असं लिहिलं की ही चळवळ ब्राह्मणांच्या पोटाकरता सुरू झालेली आहे, कारण शिवाजीचा उत्सव म्हणजे घालणार ब्राह्मण भोजन, म्हणजे एकूण काय ब्राह्मण भोजनासाठीचे हे सगळे प्रयत्न. तेव्हा जर शिवजयंती उत्सव करायचा असेल आणि शिवाजी महाराजांचं स्मारक करायचं असेल तर ब्राह्मण भोजन बंद, शाळा किंवा बोर्डिंग काढलं पाहिजे. दुसऱ्यांनी पत्र लिहिलं टाइम्स ऑफ इंडियामध्ये, त्यात लिहिलं की हा उत्सव तर रामनवमीच्या पद्धतीने चालू आहे, शिवाजी महाराज हे ऐतिहासिक पुरुष होते, ते काही पुराण पुरुष नव्हते. तर टिळकांनी हा इतिहास पुरुष टिळक द्रष्टे होते, म्हणजे त्यांना माहीत नव्हतं त्यावेळेला, पण दिसलं असणार की उद्या कोर्टामध्ये हे उपयोगी पडणार आहे. पुढे जाऊन हे मोठी माणसं जी असताना त्यांना काळाच्या खूप पुढचं दिसतं. म्हणजे राम पद्धतीने शिवजयंतीशोधक म्हणतायत आणि श्रद्धाताई केळकर म्हणतात एका मराठी वर्तमानपत्रात. तिथं मात्र असं आणि त्याचा खुला काय, त्याचं समर्थन काय, होय राम आरोप झालेले आहेत किंवा टीका झालेली आहे ती समकालीन आहे, ती केळकरांनी उद्धृत पण केलेली आहे. पण मला स्वतःला असं वाटतं की हे काम निर्वेदपणाने टिळक करत होते. किंवा टिळकांना करता आला असं जमेना ती बुडाली, त्यामुळे टिळकांच्या हयातीमध्ये स्मारक होऊ शकलं नाही. पण टिळकांच्या नंतर मात्र मंडळींनी अगदी चिकाटीने ते काम केलं, हे आपण नमूद केलं पाहिजे. आता मी मगाशी म्हणलं ते की जे वर्णन सत्यशोधकांनी लिहिलं दीनबंधूत आलं, ते माधवराव बागलांनी लिहिलं तर ते खोटं. आत्ताच सांगतोय मी, लोक आमच्यावर काय तुटून पडतात, काय आमच्यावर हल्ला करतात ते. आता हेच वर्णन मगाशी मी सांगितलं होतं तुम्हाला, तर ते शब्द वाचून दाखवतो नेमके. समाधीच्या अंतर्भागामध्ये झाडं झुडप उगवलेली होती, परिसर झाडा झुडपांनी व्याप्त होता. पुढे असं म्हटलंय की धर्मशाळेच्या बाजूला मोठमोठे वृक्ष वाढलेले होते, फरसबंदीमधनं म्हणजे दोन दोन फरशाच्या मध्ये जी जागा असते त्याच्यात झाडं वाढलेली. देवालयाची तर घाणच घाण झालेली होती, अगदी मूर्ती सुद्धा उचलून जमिनीवर फेकून दिलेल्या होत्या. हे केळकरांनी टिळक चरित्राच्या पान नंबर 428 वर लिहिलेलं आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की केळकर सुद्धा आम्हाला मान्य नाहीत. आता जर फुल्यांना ते श्रेय देत असतील तर ते केळकर पण आम्हाला मान्य नाही. पण ही नाही इतिहासाची पद्धत असू शकत, ही नाही अभ्यासाची पद्धत असू शकत. केळकर थेट फुल्यांना श्रेय देत आहेत असं नाहीये. केळकर फक्त असं म्हणतायत की चाफळकर स्वामींच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्याला फुले उपस्थित होते, ते उपस्थित होते इथपर्यंत नोंदवत आहेत, पुढचं नाही म्हणत आहेत. पण तुम्हाला काहीतरी जोडता येत आहे ना, म्हणजे चाफळकर स्वामी, तेच चाफळकर स्वामी, तोच हिराबाग, तिथेच सभा, ते फुले अनुकरणारे सुद्धा प्रामुख्याने तेच लोक आहेत इथे.
मला स्वतःला असं वाटतं की मी फुल्यांनी लिहिलेलं शिवचरित्र सत्यशोधकांचा शिवाजी महाराजांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इथपासनं खरं म्हणजे दीनबंधूमध्ये आणि एकूण सत्यशोधकांच्या विचारांच्या अभ्यासक्रमामध्ये शिवाजी महाराजांबद्दल इतकं तपशीलवारपणे मांडलंय आणि केळुसकरांचं उदाहरण सांगितलं ना मी तुम्हाला, केळुसकरांच्या पुराव्यापेक्षा आणखी काय हवं तुम्हाला? हे सगळं पाहिल्याच्या नंतर सत्यशोधकांनी जयंतीच्या कार्यक्रमामध्ये पर्यावरणीय पुरावा सुद्धा दिसतो आणि आपल्याला असं दिसतं की हे उष्ण नाहीये, हे होणं हे अटळ आहे, कारण हे त्या एकूण मांडणीचा भाग आहे, त्यामुळे ते स्वाभाविकपणे उमलून आलेलं, पुढे आलेलं आणि ते चालत राहिलेलं आहे. सुरुवात करताना शब्द वापरतात, मी खरंच केळकरांना तुम्हाला सांगतो धन्यवाद देतो, कारण अनवधानाने असेल किंवा जाणीवपूर्वक असेल पण ते लिहून जातात. शिवाजी उत्सव हा एका गमतीदार निमित्ताने पुढे आला, याच्याकडे टिळकांचं लक्ष वेधलं गेलं आणि मग ते लहानसं निमित्त काय होतं आणि मग ते पुढे म्हणतात की वर्तमानपत्रामध्ये 10 वर्ष या विषयाची चर्चा होत होती पण केसरीने पहिल्यांदा दखल घेतली 10 वर्षानंतर. म्हणजे कुठेतरी केळकर सुद्धा हे कबूल करतायत की 10 वर्ष आधी हे चालू आहे आणि आम्ही मात्र 10 वर्षांनी उशिरा दखल घेतली. इथे मी तुम्हाला सांगतो मोठ्या नेत्याचं लक्षण असतं, जिथे जनता जमते ना तिथं मोठ्या नेत्यांना जावं लागतं. जर आरोप झाला तुम्ही नास्तिकात तर भिडेवाड्याला भेट देण्याच्या निमित्ताने गणपती मंदिराला भेट द्यावी लागते, कारण शेवटी आरोपांची दखल जनतेच्या दरबारात घ्यायला लागते आणि एरवी आयुष्यात गेले असते नसते पण आता गेलं पाहिजे, कारण राजकीय गरज निर्माण होते. आणि जर नेता जनता जिथे जमते तिथे गेला नाही तर त्याच्या नेतृत्वाला ओहोटी लागते. याचा अर्थ गर्दी जमते ते सगळे निवडूनच येतात वगैरे असं काही माझं मत नाहीये, हे सिद्ध पण झालेलं आहे. गर्दी फार हुशार असते, ती फार चतुर असते. आत्र्यांच्या पण सभांना गर्दी जमायची, आत्रे विचारायच्या लोकांना लेखाच्या तुम्ही माझी भाषण ऐकायला येतात टाळ्या वाजवता जोरदार मतं का देत नाही, लोक म्हणले भाषण ऐकायला येतो हे काय कमी आहे का? कोणाची भाषणं ऐकायला जायचं आणि कोणाला मतं द्यायची आम्हाला कळतं. आपला मुद्दा येतो असा आहे की टिळक 10 वर्ष बघत होते पण नाही सहभागी झाले, नाही नोंद घेतली, नाही दखल घेतली. हे केळकरांनी लिहिलंय बिटवीन द लाईन्स बियॉन्ड द लाईन्स कळतं, पण एका टप्प्यावर तो असा उत्सव आला होता की तिथे टिळकांना असं वाटलं की आपण इंटरव्हेन्शन केलं पाहिजे, गेलं पाहिजे. याचा अर्थ त्यांचं जाणं कमी महत्वाचं ठरत नाही, ते जाणं हे देश पातळीवर शिवाजी महाराजांचा उत्सव नेण्याच्या संबंधात महत्वाचं पाऊल आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं सांगायचं आहे की टिळकांनी भले स्मारक बांधायचं प्रत्यक्ष काम केलं नसेल, ते नंतर झालं असेल, त्यांच्या मृत्यूनंतर झालं असेल, पण तरीही संभाजी महाराज, पहिली डागडुजी महात्मा फुले, दुसऱ्या डागडुजीसाठी जोशींचे प्रयत्न, तिसऱ्या डागडुजीसाठी ब्रिटिश सरकारने केलेले अल्पसे प्रयत्न कलेक्टर आणि बाकीच्यांनी, आणि आता जी अष्टकोणी ती संपूर्ण मेघडंबरी आहे ती मात्र टिळकांच्या प्रयत्नात नंतरच्या काळात झालेली. हे सगळं मान्य करत असताना मला स्वतःला असं वाटतं की फुले कॅन्टोनमेंट आणि फुले आंबेडकरी छावणी आणि टिळक छावणी या दोघांच्या मध्ये जोडणाऱ्या ज्या जागा आहेत त्याच्याकडे लक्ष मी कुठे कुठे त्या सूचित केल्या. आणखीन पण खरं म्हणजे आहेत पण मी याच्यावर शोध निबंध जेव्हा लिहीन तेव्हा अतिशय तपशिलाने पान नंबर सकट आणि त्या त्या शब्दामध्ये देईन. मला हे खरं म्हणजे तुमच्यासमोर मांडण्याची संधी या टिळक व्याख्यानमालेच्या निमित्ताने इतिहास विभागाने श्रद्धाताईंनी दुधवाते सरांनी तुम्ही सगळ्यांनी दिली त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना, आता जरी आपण थेट प्रश्न घेणार नसलो तरी आपण असं करू शकतो की चहा घेता घेता आणि मी आहे, मी जाणार नाही, तुमचे प्रश्न जर असतील फक्त एकच विनंती आहे की आत्ता जो विषय मांडलाय त्याच्या पुरते प्रश्न विचारा, 24 साली कोण निवडून येणार आहे वगैरे असलं काही विचारू नका, कारण मी आत्ताच्या विषयाच्या बाहेर नाही जाणार. मी फक्त आणि फक्त शिवजयंती टिळक सत्यशोधक आणि या अंगाने जे काही बोललोय त्याच्या पुरतं बोलेन किंवा त्याच्याबद्दलचे प्रश्न आपण घेऊ. पण मी माझं हे लांबलेलं भाषण संपवत असताना पुन्हा एकदा पीपीटी केली नाही याच्याबद्दलची क्षमा व्यक्त करतो. तुम्हाला मला खरं म्हणजे हे जे मी सांगत होतो ते वाचून दाखवत होतो
ते समोर पण दिसलं असतं. फक्त अडचण एवढीच झाली की दीनबंधूचे जे कागद आहेत ना ते खूप फेंट आहेत. कारण तुम्ही लक्षात घ्या, वर्तमानपत्र तुमच्या घरी आलेलं एक महिनाभर जरा उन्हात ठेवा. महिन्याने कुठलाही पेपर असेल, इंग्रजीचा कागद जरा चांगला असतो, पण मराठी पेपरचा कुठलाही तुम्ही कागद महिन्याने बघा कसा दिसेल. आणि कल्पना करा एक वर्षाने बघिताय आणि कल्पना करा 100 वर्षाने बघताय, मग तो कागद कसा असेल आता तुम्ही समजून घ्या. त्यामुळे हे असं जे पेंट दिसत आहे ते काही वाचता आलं नसतं तुम्हाला, पण ते आहे. आणि चांगला भाग असा आहे की ताईंनी, सरांनी आणि आपल्या बापू आणि या सगळ्या मंडळींनी त्याच्यावर काम केलेलं आहे, उत्तम काम केलेलं आहे. मला स्वतःला विभागाचा याच्याशी असलेला जैविक संबंध, टिळक व्याख्यानमालेचा आणि महत्वाचं म्हणजे टिळक ग्रंथ समितीचं सध्याचं जे काम करतायत त्याच्याशी असलेला माझा संबंध हा लक्षात घेता मी असं सुरुवातीला म्हणाल होतो ते पुन्हा एकदा करून थांबतो. आमची दिशा ही निश्चितपणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीधर टिळक यांच्या मैत्रीची असणार. आमची दिशा ही राम बापट, यदी फडके, बाल भोळे, अरविंद देशपांडे यांनी ज्या वाटा आम्हाला दाखवल्या त्या वाटेवरनं जाण्याच्या आहेत. याच्यामध्ये कोणावर न्याय करावा, कोणावर अन्याय करावा, किंवा हरी नरके आज फारच पुजाट बोलले बुवा, आम्हाला अपेक्षा होती की ते असं फाडून खातील वगैरे वगैरे, तर हे अकॅडमिक भाषण आहे, हे हिरा बागेतलं भाषण नाही आहे. हे एवढं मला वाटतं सांगितलं तरी पुरेसं आहे. आपल्याला इथे दोन्ही बाजू समजावून घ्यायच्या होत्या आणि त्या तुमच्यासमोर मांडल्याच्या नंतर निष्कर्ष तुम्ही काढा, तुम्ही ठरवा. पण कागदपत्र आणखीन पण खूप आहेत, विशेषतः होम डिपार्टमेंटच्या फाईल्सकडे पुन्हा एकदा मी तुमचं लक्ष वेधतो. याच्यावर आणखीन काम व्हायला हवं असं पण या निमित्ताने नोंदवून ठेवतो. तुमच्यातल्या कुणी जर उद्या एमफील PhD साठी हे काम करायचं ठरवलं तर आर्काईव्समध्ये घेऊन जाणं, तिथे मदत करणं हे मी स्वतः करीन. आणि शिवाजी विद्यापीठातल्या सुद्धा कागदपत्रांच्या संबंधित ते तर उपलब्धच आहेत सगळ्यांना, पण आणखी मला माहिती आहेत सोर्सेस आमच्या केशवराव विचारांच्यापासून, इतरांचे, किर्लोस्कर गुरुजींचे आणि बाकीच्यांचे, बाबासाहेबांचे, ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतील. मी तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.